नमस्कार, मी विक्रम नमस्कार। अडसूळ, राज्य संयोजक ॲक्टिव टीचर्स महाराष्ट्र, म्हणजेच कृतिशील शिक्षक महाराष्ट्र. आजचा आपला शिक्षण संवाद 2.0, एज्युटॉक 2.0, यामधील 9वा संवाद. आणि हा 9वा संवाद घेताना मला खरोखर या ठिकाणी आनंद होतोय, कारण मागील 1 तारखेपासून सतत आपण कोरोना काळामध्ये पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन आपण या ठिकाणी येत आहोत. ॲक्टिव टीचर्स महाराष्ट्र म्हणजेच ATM आणि निशंक भारत या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत देशभर आणि जगभरातील बऱ्याच शिक्षण तज्ज्ञ, कार्यकर्ते आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधलेला आहे. आजचा आपला संवाद हा असाच वेगळा, विशेष आणि नाविन्यपूर्ण आहे, आणि माझ्यासाठी अभिमान आणि गर्वाचा आहे, कारण ज्या मातीमध्ये मी जन्मलो, ज्या मातीमध्ये मी जगत आहे, त्याच मातीमधील एक हिरा आज परदेशात जाऊन भारतातली शिक्षण व्यवस्था, माझ्या गावातली शिक्षण व्यवस्था, माझ्या गावातली शाळा समृद्ध कशी होईल, माझा शिक्षक समृद्ध कसा होईल, माझा विद्यार्थी समृद्ध कसा होईल, यासाठी झगडतोय. त्यातीलच एक म्हणजे आदरणीय शुभांगी ताई विखे, कॅनडावरून थेट आपल्याशी आज संवाद साधू इच्छित आहेत. ताई, आपलं स्वागत. थँक यू सर। आणि आजचा असा आगळा वेगळा शिक्षण संवाद आपल्या समोर घेऊन येत आहेत, निवेदन करत आहेत ATM चे मार्गदर्शक, माझे मार्गदर्शक, ATM महाराष्ट्र आणि ATM अहमदनगरचे सदस्य माननीय तुकाराम अडसूळ सर. सर, स्वागत आपलंही. मी आजच्या या संवादासाठी जास्त वेळ न घेता आदरणीय तुकाराम अडसूळ सरांना विनंती करतो की आपण आजचं सेशन सुरू करावं. नमस्कार सर्वांना, मी तुकाराम आडसूळ, ATM अहमदनगर. आता सरांनी आपल्याला आपल्या सर्वांचं स्वागत केलं. पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आजच्या आपल्या ज्या संवादक आहेत आदरणीय शुभांगीताई तांबे विखे, ज्यांनी एका खेडेगावामधून खूप भरारी घेतली आणि कॅनडासारख्या प्रगतशील देशामध्ये आज त्यांनी आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केलेला आहे. मॅडम स्वागत. आपण ग्लोबल नगरी, जसा विक्रम आडसूळ सर आपले ATM परिवाराचे संयोजक आहेत, कोऑर्डिनेटर आहेत, तसं ग्लोबल नगरी परिवाराच्या त्याही संयोजक आहेत, कोऑर्डिनेटर आहेत. आपल्या जिल्ह्यासाठी खूप चांगलं काम या ठिकाणी ते करतायत. त्यांच्याविषयी थोडंसं सांगितलं पाहिजे. मॅडम चं माहेर आहे चंद्रपूर नगर जिल्ह्यामध्ये आणि सासरा आहे लोणी प्रवारा. 2002 साली त्यांचे वडील कृषिभूषण बंशी तांबे यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार मिळाला. त्यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत आणि त्यांचे मिस्टर निलेश विखे हे नेटवर्क प्लॅनर रोजर्स टेलिकॉम कंपनी आणि त्यांचा 7 वर्षाचा मुलगा द्रोणादित्य. मॅडमचं थोडासा परिचय या ठिकाणी मी आपल्या सर्वांना पुढे आणखी देतो. त्यांचं मॅडमचं जे शिक्षण आहे ते बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ENTC इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन पुण्याला कमिन्स कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी जी भरारी घेतली आपल्या करिअरची, नोकरीची, 2 वर्ष त्या इंग्लंडमध्ये, लंडनला, UK मध्ये नॉन IT मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होत्या. त्यानंतर हैदराबाद इथं रॉकवेल कोलिन्स इंडिया या ठिकाणी, नंतर सन ग्रँड इंडिया पुणे आणि त्यानंतर कॅनेडियन इम्पेरियल बँक ऑफ कमर्शियल CIBC टोरोंटो कॅनडा आणि सध्या रॉयल बँक ऑफ कॅनडा टोरोंटो या ठिकाणी सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्या कार्यरत आहेत. आणि ग्लोबल नगरीमध्ये त्यांचं चांगलं काम चाललेलं आहे. तर अशा आजच्या ज्या आपल्या मार्गदर्शक आहेत शुभांगीताई तांबे विखे, तर यांच्याविषयी मला एक थोडंसं सांगावं वाटतं, कारण ग्लोबल नगरी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यांचं कार्य पाहिलेलं आहे. तर उगवणं पाहावं सूर्याचं, चांदणं पाहावं चंद्राचं आणि कर्तृत्व पाहावं शुभांगीताईंचं. तर असं या ठिकाणी शुभांगीताईंचं काम आहे. आणखी जाता जाता मी सांगल, गरुडाकडून पंख घ्या उंच भरारी घेण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराचा नाश करण्यासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या ठाम राहण्यासाठी, फुलांकडून
सुगंध घ्या आनंदी राहण्यासाठी आणि शुभांगीताईंकडून मार्गदर्शन घ्या विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी. शुभांगीताई आपण या चर्चेमध्ये पुढे जाऊया, तुम्हाला जास्तीत जास्त बोलण्याची संधी आहे. मी बोलतोय या ठिकाणी आपण एक एक मुद्दा घेणार आहे, इथं प्रश्न वगैरे काहीही नाही, पण एक एका मुद्द्याचा आपण या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी आपण पुढे जातोय. तर सुरुवातीला मी आपल्याला विचारू इच्छितो की एका खेडेगावामध्ये आपण त्या ठिकाणी जन्म झाला, चांद्रापूर लोणी प्रवाराजवळ, तर ते चांद्रापूर ते कॅनडा आपला जो प्रवास आहे याच्याविषयी आम्हाला आनंद वाटेल, आपण काय सांगाल याच्याविषयी आमच्या सर्व आजच्या संवादातील श्रोत्यांना आम्हाला. सर्वप्रथम कृतिशील शिक्षक महाराष्ट्र विक्रम अडसूर सर, तुकाराम अडसूर सर आणि ज्योती मॅडम, प्रदीप देवरे सर, सर्वांचे खूप खूप मनापासून आभार की मला इथे बोलायची संधी दिली आहे. आणि मला ह्या म्हणजे खरंच मला इट्स अन इनक्रेडिबल प्लॅटफॉर्म की ज्यावरती मी हे सगळं हे स्टेज शेअर करते की इथे खूप मोठे तज्ज्ञ महात्मे व्यक्ती येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच हे वेगळं आजचं एक चॅप्टर ज्यामध्ये मला बोलायची संधी मिळते. सर तुम्ही खूप सुंदर पद्धतीने जी काव्यपंक्ती मांडली मला भरून आलंय सर. आणि मी इतकं मोठं कार्य नाही करत आहे पण माहित नाही सर, म्हणजे जेवढं काही शक्य होईल माझ्याकडनं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. तर थँक्यू सर्वप्रथम. आणि तसं बोलायचं झालं तर चंद्रापूर ते कॅनडा आणि मी ती जिथे बसली आहे ती तो प्रवास तसा बराच चढ उतारांचा होता आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे. मी जसं आपण तशी थोडेसे बॅकग्राऊंड दिलंच आहे की मी शेतकरी कुटुंबातली चंद्रापूर सारख्या खेडेगावातनं ज्याची लोकसंख्या मी ज्या काळी म्हणजे माझा जन्म झाला आणि जेव्हा मी तिथे चंद्रापूरमध्ये वाढले तेव्हा त्याची लोकसंख्या एक सर्वसाधारणतः 500-700 होती आणि अतिशय खेडेगाव. जरी लोणी प्रवराच्या शेजारी जरी होतं तर त्यामुळे थोडासा एक विकासाचा थोडासा टच होता पण तरी देखील त्या काळातली परिस्थिती 1990 म्हणजे फार अगदी जुना नाही पण तरी देखील 90 ते 95 ह्या काळामध्ये मी तिथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली. शाळेचे वर्ग आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा म्हणजे शाळांचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा त्या काळामध्ये जे काही होतं तर तेव्हा शाळेचे वर्ग सारवण्यापासून आणि गुलाबाची फुलं, आमच्या घरी गुलाबाची बाग होती, प्रगतिशील शेतकरी माझे वडील तर त्यांना फुलांची फार आवड होती तर त्यांनी गुलाब लावलेले होते, जवळपास 15 वर्ष गुलाबाची शेती होती. तर त्या गुलाबाची फुलं तोडून शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेऊन जाणे, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेऊन जाणे, वर्ग सारवणे, बाकीच्या गोष्टींची तयारी करणे इथपासून सुरुवात झाली. आणि नशिबाने अतिशय चांगले शिक्षक मिळत गेले, घरचं वातावरणही चांगलं होतं, जरी खेडेगावात होतं तरी घरच्या वातावरणाचा नक्कीच म्हणजे आमच्या घरी बरीच म्हातारी माणसं होती पण तरी त्यांचे विचार जरा थोडेसे म्हणजे मॉडर्न असल्यामुळे त्यांनी नेहमीच आम्हाला सर्वांना एक प्रोत्साहन दिलं की काहीतरी करत राहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे. पुढे जाऊन मी तसं चौथी नंतर युजली आम्ही लोणी म्हणजे त्या काळामध्ये एक दुर्गापूरची प्रवरा माध्यमिक विद्यालयामध्ये मुलं जायची आमच्या गावातली, पण वडिलांना असं वाटलं की नाही दुर्गापूरला जाण्यापेक्षा ती लोणीला जाईल, थोडीशी धाडसी होईल, कारण मी थोडीशी भित्री होते, अशी एक थोडासा किंचितसा भित्रेपणा माझ्यामध्ये होता. तर मग लोणीला जाणार, तिथे रहदारी असेल, मग काय होईल, मग रयत शिक्षण शाळा तर ते एक ऑप्शन होतं, पण मग त्यांनी काय केलं की कोपऱ्यावरची इकडे शाळा जेणेकरून रस्ता ओलांडून पलीकडे जायची गरज पडणार नाही म्हणून अहिल्याबाई शाळेत टाकलं. मग तिथे मी 5वी ते 7वी अहिल्याबाई शाळेत होती. आणि त्यानंतर त्या काळामध्ये देखील माझं म्हणजे मी खेळामध्ये देखील बऱ्यापैकी मला आवडही होती, घरणही प्रोत्साहन होतं. तर मग मी माझं क्रीडा प्रबोधिनी, आपल्याला माहितच असेल सर्वांना क्रीडा प्रबोधिनी काय आहे, क्रीडा प्रबोधिनी माझं 6वीत असताना सिलेक्शन झालं. मला पुढे जाऊन माझं पूर्ण शिक्षण मोफत होणार होतं पण आणि मग त्यासाठी मात्र मला मग औरंगाबाद किंवा पुणे ह्या ठिकाणी जाऊन पूर्णपणे माझं भविष्य मला तिथेच घालायला लागणार होतं. तर मग आई वडिलांना असं वाटलं की आपली मुलगी थोडी शिक्षणामध्ये म्हणजे शिकण्यामध्ये अभ्यासामध्ये जरा बरी आहे, हुशार आहे, तर मग तिला कशासाठी खेळामध्ये पाठवायचं का म्हणून बाकीच्या गोष्टी, पण ठीक आहे असू द्या म्हणून मग माझी हरकत नव्हती. मग मी असंच माझा अभ्यासाचाच खरं प्रवास चालू ठेवला पुढे. मग नंतर 8वी मध्ये मी कन्या शाळेत गेले तर माझ्या
वडिलांना असं वाटलं की मी एमसीसी मध्ये घेतलं पाहिजे, म्हणजे त्या काळामध्ये अभ्यासाचा तर केलाच पाहिजे, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेच आहे, पुढे जाऊन करिअर ते घडणारच असतं. जरी शेतकरी कुटुंब असेल तरी देखील विचार प्रगतिशील होते, विचार थोडेसे मॉडर्न होते आणि चांगल्या गोष्टी करण्यावरती जास्त भर होता आई वडिलांचा देखील. तर त्यांनी वेगवेगळे अतिशय योग्य वेळी योग्य निर्णय घेत त्यांनी मग मला कन्याशाळेत टाकलं. मग मी तिथे एनसीसी कॅडेट कॉर्प मध्ये देखील सार्जंट एलसीपीएल आणि तिथे लीडर पण होते. असं करता करता मी नॅशनल आपलं रिपब्लिक डे परेड जे असते दिल्लीला, तर त्यासाठीचा लकीली मला सुदैवाने तो कॅम्पही करायला मिळाला. मी थोडस डिटेल मध्ये सांगते की ते एक फार इंटरेस्टिंग आहे कदाचित. तर तो कॅम्प जो आहे डिटेल, आता कसं असतं ना की आपण तुम्ही सर्वांनी तर पाहिलंच असेल 26 जानेवारी मध्ये काय परेड असते, 14 किलोमीटर लोकांना चालायला लागतं तिथे ड्रिल करत. तर ते त्यासाठी काय प्रिपरेशन असतं, म्हणजे माझं मी समजेल मी जरी दिल्लीपर्यंत नाही जाऊ शकले पण मी जो सुरुवातीचे कॅम्प्स केले 40 दिवसांचे आणि त्यामध्ये मी जे बघितलं, मला असं वाटतं तो माझा खूप मेजर टर्निंग पॉइंट होता की माझे पूर्णपणे एक व्यक्तिमत्व विकासासाठी तो खूप महत्वाचा पॉइंट होता. मी 40 दिवस त्या बॅरेक्स मध्ये राहिले, रायफल ड्रिल केल्या, कशा पद्धतीने किती हार्डशिप्स असतात, सोल्जर्स कशातनं जातात, आपले सैनिक कशातनं जातात, ते सगळं बघितलं. प्लस बाकीच्या जो मराठी मीडियम वर्सेस इंग्लिश मीडियम हा जो डिफरन्स आहे तोही मला तिथे जाणवला. आणि नंतर पुढे जाऊन परत मी मागे येऊन खरं म्हणजे परत सांगायचं झालं तर मग 10वी माझी कन्याशाळेमधून पूर्ण झाली आणि 11वी 12वी पीपीतनं केली. तर मला एक खूप अभिमानाची गोष्ट आहे ही, खरं माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांना अभिमानाची जास्त गोष्ट आहे ही, की मी 1वी ते 12वी माझा पहिला नंबर शाळेतला कधीच सोडला नाही. अरे वा, क्या बात आहे, खूप अभिमान. कोणत्या परीक्षेमध्ये पहिला नंबर सोडला नाही, म्हणजे मला माहित नाही मी ते कसं केलं. सुदैव देवाची कृपा असेल ती वेगळी, आई वडिलांची प्रचंड मेहनत असेल, शिक्षकांची प्रचंड मेहनत असणार त्यावरती, आणि त्यामधनं जिद्द चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी त्याच काळामधनं पुढे येत गेल्या. आणि मग त्यानंतर मी 12वीला देखील, म्हणजे 10वीला मी प्रवरेची पहिली विद्यार्थिनी होते, प्रवरा शाळेमधली पहिली विद्यार्थिनी होते जी बोर्डात आले होते 10वीला. तर त्यामुळे एक ट्रेंड सेटर म्हणून जे काय असतं, तर ते ट्रेंड सेटर म्हणून कदाचित त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थिनींनी एक वेगळ्या पद्धतीचा त्यांना ट्रेंड आणि पॅटर्न मिळत गेला, फॉर्मॅट मिळत गेला, स्टडीज कसं करायचं काय करायचं, तर त्यातनं मग त्या बऱ्याचशा पुढे जाऊन बरेच आता नंतर यायला लागले आणि आता तर मेरिट लिस्टच बंद झाली आय थिंक. आणि नंतर मी पुढे 12वी नंतरही चांगले मार्क्स मिळाले, मग कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केलं, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मी ENTC केलं आणि नंतर माझं 2007 साली लग्न झालं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर. तर मग UKत गेलो, 2 वर्ष तिथे होतो. त्यानंतर खरं म्हणजे तो प्रवास सांगायचा एक उलगडत जातील त्या घड्या, पण शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर त्यानंतर मला आम्ही जेव्हा परत इंडियाला आले तर बऱ्याच चढ उतारांना सामोरं जावं लागलं आणि कदाचित त्या चढ उतारांमधनच माणूस बनत चालतो, त्यातनं माणूस शिकत चालतो, त्यातनं माणूस स्ट्रॉंग होत चालतो. आणि ते झाल्यानंतर मग मी परत मागे जाऊन मग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला ऍडव्हान्स कम्प्युटिंग मधला, जेणेकरून त्याला मी सॉफ्टवेअर मध्ये बेसिकली पाऊल टाकण्याचं ती एक मेजर एज्युकेशन होता माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग माझं वेगवेगळ्या एक ती IT मधली जी सॉफ्टवेअर मधली जर्नी आहे ती तेव्हा सुरू झाली. मग माझं प्लेसमेंट झालं हैदराबादला रॉकवेल कॉलिन्स मध्ये जी एरोस्पेस कंपनी आहे. इट हॅड ऑलवेज बीन माय ड्रीम की मी विमानांच्या कंपनीमध्ये जावं, किंवा मी ऍक्च्युली माझं लहानपणचं स्वप्न होतं पायलट व्हावं, जे नाही होऊ शकलं पूर्ण, पण मी ऍटलिस्ट त्या कंपनीमध्ये काम केलं त्याचा मला खूप आनंद आहे. आणि नंतर पुढे जाऊन मग आम्ही परत पुण्यात आलो, मग नंतर हळूहळू कॅनडाचं उलगडत गेलं. तर माझे हसबंड आधी कॅनडाला आलेले वर्क परमिट वरती, मग त्यानंतर मी माझ्या मुलाला घेऊन आलो 6-9 महिन्यानंतर. आणि मग इथे लकीली खरं बऱ्याचशा कसं असतं, जेव्हा तुम्ही भारतातनं जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता तुम्ही आपल्या एका सुटकेसवर येता आणि तुम्हाला आपलं पुढचं पूर्ण आयुष्य त्या एका सुटकेस पासून निर्माण करायचं असतं. तर त्यामध्ये बरेच चढउतार असतात आणि त्या चढउतारांना सामोरं जाऊन शेवटी मग मी म्हणजे मला कदाचित अजूनही माझं म्हणजे साधू संतांची कृपा असावी, देवाची परमेश्वराची कृपा, आपल्या पूर्वजांचे पुण्य, आणि त्यामुळे कदाचित जे काही स्ट्रगल लोकांना बघायला मिळतं बाहेर येऊन की जॉब मिळत नाही किंवा काय काय होतात,
तर तसं मला झालं नाही. लकीली सुदैवाने मला पहिल्याच महिन्यामध्ये मला दोन जॉब ऑफर होत्या इंजिनिअरिंग. अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे शुभांगीताई, खूप आम्हाला आनंद वाटतो. मला आनंद होतो सांगताय तुम्ही. आपण आणखी पुढे जाऊया, आपल्याला आणखी आम्हाला तुमच्याकडून खूप काय ऐकायचं. तुमचा प्रवास ऐकताना असं ऐकूच वाटतं. हा जो तुमचा प्रवास आहे याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं आणि तुम्ही इतक्या भरारी घेतली इतक्या लांब कॅनडा सारख्या देशामध्ये, तुम्हाला काही अडचण आली याच्यामध्ये ते आमच्या संवादकामधील आमच्या शिक्षकांना काय सांगू इच्छा, तुम्हाला काय अडचण आली याच्यामध्ये? तसं कसं असतं ना, प्रत्येक म्हणजे नाण्याला दोन बाजू असतात, चांगली आणि वाईट बाजू. तसंच प्रत्येक म्हणजे कुठेही तुम्ही शिक्षण घेता, तसं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये मी शिक्षण घेतलं, कदाचित एक खूप मोठी संस्कारांची शिदोरी माझ्यासोबत होती आणि जिद्द मेहनत ही लहान वयामध्ये शिक्षकांनी पण त्यामध्ये खूप मोठा पाया रोवला होता, हेल्प केलेली होती, त्यामुळं त्यावरतीच मी पुढे जाऊन बिल्ड केलं. पण मराठी मीडियम मधनं शिक्षण घेणं आणि खेडेगावातनं शेतकरी कुटुंबातनं येऊन बाहेर पडणं आणि जगाला सामोरं जाणं यामध्ये म्हणजे मला असं वाटतं हे प्रचंड प्रचंड चॅलेंजिंग टास्क आहे, प्रचंड चॅलेंजिंग टास्क आहे. कारण सर्वात प्रथम इश्यू येतो तो म्हणजे आपल्या लँग्वेजचा, भाषा, मराठी मीडियम. मराठी मीडियम असतं तर त्यामुळे कसं आहे की आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती थोडी वेगळी आहे. म्हणजे आपण इंग्लिश हा त्या काळामध्ये एक विषय म्हणून समजला जातो. अगदी बरोबर. आता मी तुमच्या सांगण्यात जातोय, मी आपलं भारतीय शिक्षणातून तुम्ही गेला, हे शिक्षण तुमचं झालं आणि आता तुम्ही कॅनडामध्ये शिकते, शिक्षण पद्धती वगैरे ते सगळं शिक्षण अनुभवताय. आपलं शिक्षण आणि ते शिक्षण काय फरक पडतोय तुम्हाला याच्यामध्ये? आता तुम्ही इंग्रजीचं जसं सांगितलं, हा काय फरक पडतोय दोन्ही शिक्षणात? शिक्षणामध्ये बराच फरक आहे. कारण इंग्रजी म्हणजे मला म्हणायचं जे काय मला म्हणायचं होतं, मी थोडस पुढे जाऊन एक दोन शब्द दोन ओळी टाकते त्यामध्ये, की आपण जे शिकतो तर ते फक्त आपण पाठ्यपुस्तकानुसार शिकतो. म्हणजे हे आपल्याला टेक्स्टबुक दिलंय आणि तुम्ही ते वाचायचं आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. आता तसं बराच बदल झालाय, म्हणजे ज्या काळामध्ये मी शिकले आणि आताची परिस्थिती बरीच बदलली आहे, पण तरी देखील एक साधारणतः त्याचा जो एक बेस आहे तो मला असं वाटतं सेमच आहे अजून देखील. म्हणजे कृतीवरती आपण भर देतो पण तो आधी थेरी समजतो आणि त्यानंतर आपण त्याचं प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न करतो. तसं इकडच्या शाळेमध्ये माझं म्हणजे आता माझा मुलगा आहे तो शाळेत जातो, त्यावरनं मी हळूहळू एक एक गोष्टी मला उलगडायला लागल्या आणि माहिती होते आहे की इथे तर सगळ्यात पहिलं की आठवीपर्यंत परीक्षाच नसतात. तर ही लोक फक्त शिक्षक काय करतात की तुम मुलांचा विकास एक ह्युमन बिईंग म्हणून, एक माणूस म्हणून कसा विकास करता येईल तर त्या दृष्टिकोनातनं बघतात. म्हणजे एक आधी थेरी वाचायची नंतर प्रॅक्टिकल करण्यापेक्षा ही लोक काय करतात की इथली शिक्षक एक विषय घेतात आणि जसं काय झाड आहे, झाडावरती झाड कशा पद्धतीने फळं देतं, काय करतं, किंवा सूर्यप्रकाशाचा उपयोग कसा होतो, मुलांना आधी विचार करायला लावतात तुम्हाला काय वाटतं, त्यातनं ते बिल्डअप करत चालतात. अरे वारे, आपण खरं कदाचित आपल्याला अतिशय छान माहिती सांगितली तुम्ही, धन्यवाद. त्यानंतर आपण पुढे जाऊया. कोडिंग, गेमिफिकेशन सध्या आजच्या पिढीला खूप ते आकर्षण आहे आणि याच्याविषयी आपण काय सांगाल आमच्या संवादकामधील शिक्षकांना? सर, कोडिंग हा म्हणजे हे फक्त करिअर साठी नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. कोडिंग इज नॉट ओनली अ करिअर. म्हणजे तो जो आपला दृष्टिकोन असतो की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मला जर मशीन बनवायचं तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जायला पाहिजे आणि मग मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं नाही तर मी मशीनच बनवू शकत नाही, बरोबर, हा जो प्रकार आहे. तर मग तसंच कोडिंगचं आहे की म्हणजे कोडिंग हे फक्त करिअर असतं करायचं, कोडिंग हे आपला पूर्ण एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी करायचं असतं, व्यक्तिमत्व विकासासाठी. अगदी बरोबर. कोडिंग म्हणजे प्रोग्राम जो असतो सर, मला एक दोन मिनिटं घेईल मी त्यामध्ये वेळ, की त्यामध्ये असं असतं की कोडिंग किंवा प्रोग्राम आपण जे म्हणतो त्याला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतात, जेणेकरून म्हणजे स्टेप बाय स्टेप. आपण जसं म्हणतो की गणिताचं एखादं उदाहरण सोडवायचं असेल, प्रश्न सोडवायचा असेल, तर त्याला आपण स्टेप बाय स्टेप जातो आणि नंतर आपल्याला शिक्षक आपल्या त्या प्रत्येक स्टेपला मार्क्स देतात आणि मग त्यानंतरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तसंच कोडिंगचं आहे. जर तुम्ही कोडिंग हळूहळू लहान वयामध्ये जर शिकाय, मुलांनी जर त्यामध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली, तर तुम्हाला खरं म्हणजे तुमचे गणित सुधारतं, तुमची क्रिएटिव्हिटी सुधारते. कोडिंग म्हणजे एखादा एक प्रॉब्लेम असतो
तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा असतो, तर तो सॉल्व करण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायला लागतं. म्हणून मग तुमचं क्रिएटिव्हिटी पण येते की तुम्ही वेगवेगळ्या अँगलने विचार करता की कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तुमच्यामध्ये चिकाटी निर्माण होते, परसिवरन्स असा की कारण तुम्ही जे स्टेप करताय तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात की अरे हा हे चुकीचं आहे, किंवा हो बापरे मग मी एक केलं मग हा हे कदाचित ही स्टेप वर्क होणार नाही. मग मध्ये मध्ये एरर्स येत असतात. मग एरर आल्या म्हणजे काय की तुम्ही परत ते तुम्हाला स्वतःला तुम्ही चॅलेंज करत असता, अरे हा मी हे चुकीचं केलं मी ते. आणि तिथे कुणी तुम्हाला सांगण्यासाठी नसतं, तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी कल्पनाशक्ती अजून त्यामध्ये ऍड करून तुम्ही त्याला एक तुमचे जे स्वप्न आहे त्या स्वप्नांना तुम्ही प्रत्यक्षात उतरवू शकता. दॅट इज अ कोडिंग. तर त्यामुळे हे म्हणजे तसं मला असं वाटतं की आता पुढे जाऊन टेक्नॉलॉजीचा वापर इतका वाढलाय की आता भविष्य काळ हा अतिशय म्हणजे टेक्नॉलॉजी एवढा डिपेंडंट आहे आणि कोडिंग वरती खूप डिपेंडंट राहणार आहे. म्हणजे हे फक्त विद्यार्थी शिक्षक किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर यांच्या पुरतं मर्यादित न राहता कुणीही ते करू शकणार आहे किंवा करायला हवं असं मी म्हणेन. अगदी बरोबर. आपण पुढे याच खूप छान माहिती सांगताय तुम्ही. तर आपण ग्रामीण भागातून गेलात आणि आपल्या पाल्याच्या माध्यमातून आपल्याला तिथलं शिक्षण माहिती आहे, तर याच्या विषयी या दोन्ही मध्ये काय फरक जाणवतो थोडस? पाल्याचं शिक्षण आता तुम्ही तुमचं पाल्य त्या शाळेमध्ये आहे तिथल्या, आणि ते थोडस आपण जाणून घेऊया काय वाटतं बरं पाल्याच्या त्या मुलांनी काय केलं, काय शिक्षण कसं दिलं पाहिजे. मी जसं म्हटलं तुम्हाला की स्टोरी बेस्ड करणं गरजेचं आहे, की तुम्ही स्टोरी बेस्ड करा, क्रिएटिव्हिटी बेस्ड करणं गरजेचं आहे, आणि टेक्नॉलॉजीचा वापर हा जास्तीत जास्त तुम्हाला शक्य होईल तेवढं करायचा. आता टेक्नॉलॉजीचा वापर करायचा म्हणजे यामध्ये वेगवेगळे अंग आहे, प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स साधणं महत्वाचं असतं. कोणतेही गोष्ट ही अतिशय प्रमाणात केल्याने अति तेथे मातीच होते, ते व्हायला काम ते होता कामा नये. तर कोणत्या गोष्टीमध्ये आपण, मला असं वाटतं स्वतःला म्हणजे हा माझं पर्सनल ओपिनियन आहे का, मला खरं म्हणजे वाद निर्माण नाही करायचा ह्या वाक्यात ना, मला असं वाटतं की भारतामध्ये आता एवढ्या रिसेंटलीच मी माझ्या एका म्हणजे बोलत असते मी कंटिन्युअसली, तर माझं एकाशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की इंडियामध्ये मुलांना, आता मी स्वतः पण बघितलं, मी इंडियात जेव्हा होते माझा मुलगा 2.5 वर्षांचा होता, तो खूप लहान होता आणि जे सोसायटीचं प्रेशर होतं, मी पुण्यात होते तेव्हा सोसायटीचं प्रेशर असं होतं की बापरे 2.5 वर्षां झालं की मुलांना शाळेत एनरोल करायचं, मुलांना नर्सरीत टाकायचं. अरे 2.5 वर्षांचा मुलगा आहे ज्याला बोलताही येत नाही, माझ्या मुलाला बोलायलाही थोडासा प्रॉब्लेम होता, तर त्याला बोलायला पण जमत नसायचं आणि त्याला मी शाळेत कसं घालू आणि त्याला त्या रॅट रेसमध्ये का टाकू, म्हणजे मला हा सतत प्रश्न पडलेला. पण उगीच सोसायटीच्या प्रेशरमुळे मी त्याला घातलं शाळेमध्ये, पण तो 8 दिवस मला रोज जायला लागायचा, तो रडायचा, तो काय. आणि मला मनातनं हे समजत होतं की ही वॉज नॉट रेडी टू डू इट. आणि लकीली त्या 8 दिवसांमध्ये आमचं इकडचं परमनंट रेसिडेन्सीचं आलं आणि मला ती शाळा तिथली कॅन्सल करून आम्ही कॅनडाला आलो आणि मला तो सगळ्यात आनंदाचा क्षण होता की मी ज्या क्षणी त्याची ऍडमिशन कॅन्सल केलं त्या शाळेतलं. कारण हे होतं की मग आपण यातनं काय होतं ना की आपण त्या रॅट रेस मध्ये म्हणतो आपण ते MCQs एवढे हे एक्झाम ती एक्झाम ही स्पर्धा ती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये एवढे मार्क मिळाले पाहिजे, तू टॉपच केलं पाहिजे आणि बस ते पुस्तक वाचत बस ते करत, ते पुस्तक ठेवणं आणि ते पुस्तक वाचून त्यानुसार तुम्हाला रिॲक्ट करणं, ह्यापेक्षा तुम्ही त्याला एक सांगू की अरे हा हे हा एक सब्जेक्ट आहे आणि तुला काय वाटतं ते बोल, तुला काय वाटतं ते कर, म्हणजे तुम्ही त्याच्या खरं कल्पनाशक्तीला वाव देता. आणि हा दोन कदाचित जो फरक आहे दोन एज्युकेशन सिस्टम्स मधला तो मला जास्त प्रमाणात जाणवला. आता भारतातही सुधारणा होते आहे पण माहित नाही अजून कितपत पोहोचलेला आहे. पण हा खूप छान माहिती सांगितली तुम्ही आपल्या पाल्याच्या माध्यमातून आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना. आता आपण पुढे जाऊन आपण पाहू की कॅनडातील शिक्षण पद्धतीविषयी तुम्ही आता थोडस सांगितलं आणि भारताची शिक्षण पद्धती आपण अनुभवलेलीच आहे, तर असं तुम्हाला काय वाटतं बरं आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल केला पाहिजे आपल्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय वाटतं तुम्हाला? सर तसं भारताची शिक्षण व्यवस्था अगदी वाईट आहे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण भारतातच म्हणजे आपले एवढे आपण वेगवेगळे सुंदर पिक्चर्स किंवा हे बाकीचे आपले सगळे इंद्रानुई असो हे सगळे लोक भारतातनं शिक्षण घेऊन पुढे आलेली आहेत, ते CEO झालेली आहेत. म्हणजे आपली शिक्षण व्यवस्थेमध्ये मी तर अगदी खात्रीशीर म्हणते की त्याने जिद्द येते, चिकाटी येते
आणि त्यातनच माणूस पुढे सस्टेन होत राहतो. मनुष्याला संकट कितीही आले तरी त्याला सामोरं द्यायचं, म्हणजे तोंड कसं द्यायचं, सामोरं कसं जायचं, हे त्यातनं आपण नक्कीच शिकतो. पण तरी देखील काही प्रत्येक ठिकाणी देर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. प्रत्येक ठिकाणी काही ना काही सुधारणा करतच राहणं गरजेचं असतं. तर मला असं वाटतं की हेच ह्या गोष्टी ज्या आहेत की तुम्ही त्याला म्हणजे उत्तर समोर ठेवण्यापेक्षा तुम्ही प्रश्न देऊन त्याला चालना द्या, मग उत्तर तो आपाप शोधेल. हे जर करत गेलो तर मला असं वाटतं बराच पुढे जाऊन खरंच विद्यार्थ्यांना फायदा होईल. कारण आपण व्यक्तिमत्व विकासाकडे भर दिला पाहिजे. तुम्हाला फक्त एक नोकरी मिळण्यासाठी जॉब नाही, म्हणजे नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला शिकायचं नाहीये. शिक्षण हे तुम्हाला, तुम्ही नोकऱ्या निर्माण पण करता आल्या पाहिजे. शिक्षण हे एक वेगळं, म्हणजे असं असं होतं कधी कधी, म्हणजे मला स्वतःला मी एक उदाहरण देत असते युजली. एक माठ आहे, तो माठ तुम्ही जेव्हा शाळेत नेता तुम्ही तो उघडता आणि घरी आलं की तो बंद करता, त्याला काही अर्थ आहे का? हे एज्युकेशन सिस्टीम हे आपला स्वतःचा एक नॅचरल वे ऑफ लर्निंग असलं पाहिजे. म्हणजे पुस्तक शाळेत गेलं की उघडायचं आणि घरी आलं की बंद करायचं आणि मग ते पूर्ण आपलं ब्रेनच ऑफ करायचं, जेणेकरून शाळेत वेगळंच घडतंय जसं काही आणि माझ्या घरी वेगळंच घडतंय, अगदी ह्या दोन बाजू असूच शकत नाही. हे एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीचा विकास हा शाळा हे एक माध्यम आहे जेणेकरून आपण आपल्याला स्वतःला घडवायचं असतं. तर मला असं वाटतं हे जो विचार आहे तो विचार खरं बदलणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत बिंबवणं आणि पालकांनी देखील विद्यार्थ्यांपर्यंत बिंबवणं, आपल्या मुलांपर्यंत मुलांमध्ये भरवणं, लहान वयामध्ये ह्या गोष्टी बिंबवणं जास्त गरजेचं ठरू शकतं. म्हणजे तुमच्या आता याच्यातून आलं, शिक्षणातून विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे. खूप महत्वाचा मुद्दा हा. आपण पुढे जाऊया. सध्या तंत्रज्ञानाची चर्चा होती. या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला भारत देश जो आहे हा कसा वाटतो, मागे आहे का पुढे आहे? तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देश आणि भारत देश, याच्या बाबतीत आपण आमच्या शिक्षकांना काय सांगू, काय सांगताले? आम्हाला जाणून घ्यायला आनंद होईल तंत्रज्ञानाबाबत. भारत देशाने भरपूर प्रगती केली आहे. आता मेक इन इंडिया हे मोठे इव्हेंट सुरू आहे, तर हे ह्या सगळ्या कॅम्पेन थ्रू बरंच पण भरपूर सुधारणा होतीये. बऱ्याच ठिकाणी वायफाय आलंय. आता जिओ थ्रू मला असं वाटतं टेक्नॉलॉजी एवढं इंटरनेट आणि इतकं फास्ट झालंय. मी आता इंडियाला येऊन गेले तेव्हा बघितलं, इतकं फास्ट, सुपर फास्ट आहे आणि अनलिमिटेड आहे. तर त्यामुळे सुधारणा खूप होतीये. ऍप्स आलेत मुलांकडे, मोबाईल घरी आहेत, किंवा टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षणामध्ये देखील वाढलाय, भरपूर वाढलाय. पण मला एक खंत जी वाटते ना की म्हणजे माहित नाही बरं का, माझं हे पर्सनल ओपिनियन आहे अगदी, की मला असं वाटतं ना भारतात मीही त्यातनच गेली आहे. म्हणजे मी काय वेगळी होते असं नाहीये, की आपलं तिथे ना आपण मॉडर्नायझेशनच्या नावाखाली आपण वेस्टर्नायझेशन जास्त स्वीकारलंय, पाश्चात्यीकरण जास्त स्वीकारलंय. म्हणजे आपण गोष्टी का करतो हे समजून न घेता फक्त त्यांनी केलं म्हणून आपण करायचं आणि ते लय मॉडर्न. म्हणजे भारत वेस्टर्न कंट्रीज मध्ये पॅन्ट शर्ट घालतात, कोटबीट घालतात, म्हणजे ते एकदम अमेझिंग, आणि मग ते आपण भारतातही इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तर चुकीचं आहे ते. त्याचं कारण असं आहे की वेस्टर्न कंट्रीज मध्ये कोट घालण्यामागचं किंवा पॅन्ट शर्ट घालण्यामागचं कारण वेगळे. ते कोट घालतात त्याचं कारण आहे की इथं थंडी आहे, मी आता बाहेर थंडीमध्ये बसलीये म्हणून मला, म्हणून मी घातलंय ते. बरोबर आहे, थोडस वातावरण थंड आहे. भारतामध्ये एवढं ऊन आहे, घाम फुटतो लोकांना, आणि तुम्ही तिथे वातावरण कसं आहे, मग तिथे जर जीन्स घालून हिंडले तर तुम्हाला घामच येणार. तिथं म्हणजे तुम्ही असे अगदी तुंब कपडे घातले तर तुम्हाला घामच येणार. ते योग्य आहे का? म्हणण्याचा उद्देश असा की तुम्ही ज्या वातावरणात आहात त्या वातावरणामध्ये काय योग्य आणि काय अयोग्य ह्यामध्ये आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. स्पष्ट डिफरन्स, स्पष्ट फरक समजणं गरजेचं आहे. बरोबर आपण. आणि तसंच टेक्नॉलॉजीचं आहे सर, की टेक्नॉलॉजी जेव्हा आपण परदेशामध्ये टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने आहे, म्हणजे आता जसं आपण ऑनलाईन एज्युकेशन म्हणतो, भारत हा थोडासा मागे मला का वाटतो, कारण आता परदेशामध्ये ऑनलाईन एज्युकेशन सगळं करतायत. तुम्हाला माहिती का माझ्या मुलाच्या याच्यावर, म्हणजे मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते की माझा म्हणजे मुलगा अशा शाळेमध्ये शिकतोय की जिथे ऑनलाईन एज्युकेशनसाठी त्यांनी काय केलं सर, की प्रत्येक मुलाला त्यांनी जीमेलवरती त्यांच्या आईवडिलांना रिच आउट केलं आणि त्यांनी विचारलं की तुमच्याकडे गॅजेट आहे का मुलाकडे, म्हणजे त्याच्याकडे मोठ्या स्क्रीनचं गॅजेट आहे का, तुम्ही त्याला सेपरेट लॅपटॉप किंवा कम्प्युटर देऊ शकता का, का देऊ शकता की नाही देऊ शकत. जर मोबाईल हा विषयच नाहीये तिथे, त्यांनी सांगितलं, ज्यांच्या ज्या पॅरेंट्सकडे सेपरेटली आहे तर ते म्हटले की हो आमच्याकडे आहे आम्ही देऊ शकतो, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नाहीये.
ह्या डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्ड ने काय केलं की मुलांना घरी लॅपटॉप्स आणि मोठ्या स्क्रीनचे गॅजेट्स प्रोव्हाइड केलेत ऑनलाइन एज्युकेशनसाठी, कारण त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून. अगदी बरोबर. म्हणजे खरं आपण का कोणती गोष्ट का करतोय, म्हणजे हा सगळा बॅलन्स पण करणं गरजेचं आहे. आपण टेक्नॉलॉजीमध्ये आहे, आता समजा इंजिनिअरिंग करतोय आपण, कम्प्युटर सायन्स शिकतोय, का शिकतोय? कारण मला कम्प्युटरमध्ये आय टी मध्ये खूप कंपनीज आहेत, मला चांगला जॉब मिळेल, मला चांगली सॅलरी मिळेल, असं का विचार करताय तुम्ही? तुम्हाला माहितीये की बऱ्याचशा कंपनीज ज्या आहेत, आता स्टार्टअप अमेझिंग आहे, म्हणजे इंडियामध्ये बऱ्याच सुधारणा घडल्या आहेत, पण ज्या काही कंपनीज आपण म्हणतो सर्व्हिस बेस्ड कंपनीज म्हणतो, इन्फोसिस, टाटा, ऍसेंचर, टेक महिंद्रा, ह्या सगळ्या कंपनीज मोठ्या आहेत, भरपूर आहेत, तिथं बेस खूप आहे, पण ते काम जे आहे ना, ते कामाचं स्वरूप वेगवेगळं आहे. प्रत्येक कोणी नवीन प्रोजेक्ट वरती काम करतं आणि कुणी फक्त जे लोक खरं दुसऱ्या देशामध्ये गोष्टी निर्माण करतात, तुम्ही फक्त याला पाटा टाकायचं आणि मेंटेन करायचं काम करता. म्हणजे तुम्हाला हेही समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही नेमकं कंपनी मोठी असो ते नाही महत्वाचं, तुम्ही करणार काय आहात, प्रोफाईल काय आहे तुमचं, नेमकं तुम्हाला आवड कशात आहे. तर हा जो दृष्टिकोन आहे, मला हा फरक जाणवला. अतिशय चांगले मुद्दे तुम्ही मांडले. तर कॅनडामध्ये कोणत्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जात? म्हणजे नेमकं काय सर प्रश्न नाही कळाला, कोणत्या गोष्टींना? शिक्षणाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जात इथे ना? तसं सर आता बिल्डिंग म्हणजे क्रिएटिव्हिटीवरती खूप भर आहे सगळ्यात जास्त मला असं वाटतं लहान वयामध्ये. आणि जर तुम्ही जॉब शोधायला गेले तर ते म्हणणार नाही, आता मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, म्हणजे यामध्ये आपल्या भारतात किंवा असं बघितलं की हा सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट काय, तुम्ही इंजिनिअरिंग केलंय का? तसं इथे नाहीये. तुम्ही तुम्हाला जर नॉलेज असेल ना, तुम्हाला इंजिनिअरिंग केलेलं असण्याची काहीही गरज नाहीये. माझं स्वतःचा खरं माझ्या टीममध्ये माझा जो डिरेक्टर आहे, तर तो डिरेक्टरने इंजिनिअरिंग वगैरे काहीही केलेलं नाहीये, त्याने साधं काहीतरी 11वी 12वी कॉलेज वगैरे केलं आणि कोणत्या तरी तिसऱ्याच गोष्टीमध्ये तो कस्टमर सर्व्हिस मध्ये होता. नंतर त्यांनी सेल्फ टॉट इंजिनियर, म्हणजे त्यांनी स्वतःला शिकवलं आणि त्यातनं त्याला मग माझ्या ठिकाणी म्हणजे माझा डिरेक्टर म्हणून तो काम करतोय. इंजिनिअरिंग वगैरे काहीच नसून देखील, म्हणजे हा फरक आहे की आपण जी रिक्वायरमेंट आहे की हा हा ही एज्युकेशन केलंय मगच तुम्ही ही गोष्ट करू शकता, तर ते जाणवते. खूप छान माहिती सांगितली. आपला मुलगा त्या ठिकाणी शिकतोय त्या शाळेमध्ये, तर त्या मुलाच्या शिक्षणाविषयी किंवा शाळेविषयी काही आपल्याकडे पीडीएफ असेल किंवा व्हिडिओ असेल किंवा असं काही असेल तर आमच्या शिक्षकांना आनंद वाटेल पाहायला. चालेल ना सर, ते आपल्याला ते एक मी व्हिडिओ शेअर केलाय, तो एक पोयम म्हणतोय. ठीक आहे, बघूया आपण, आनंद वाटेल आमच्या शिक्षकांना तो व्हिडिओ पाहायला मुलाच्या शिक्षणाविषयीचा. चालेल, स्क्रीन शेअर करताय? हा कर. ओपन झालाय का व्हिडिओ? नाही. हा एक मिनिट होईल, थांबा जरा. तोपर्यंत आपण ही एक पीडीएफ आहे ती मी शेअर करतो या ठिकाणी. हा ताई बोला. हो नाही तर सर, म्हणजे आता माझं खरं ती पीडीएफ दिसत नाहीये सर. दिसते ना? ओके, मला ऍक्च्युअली दिसत नाहीये, ती वेगळ्या स्क्रीन वर गेलेली वाटते. एक मिनिट. हा विक्रम सर. तुम्ही कदाचित तुमचं दुसरी विंडो शेअर केली असू शकता सेपरेट. तर हा प्रॉब्लेम आलाय. ते ऍक्च्युअली हा ती विंडो जी आहे ना तुमची सर, ती दुसरी शेअर करा जेणेकरून, कारण आवाज येतोय. हो हो हो. स्टॉप करा शेअरिंग आणि हा
ग्लोबल नगरी मध्ये मॅडम आपण एक चांगलं काम करताय. थोडासा कव्हरेज प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी मी पुन्हा एकदा आता ठीक आहे आपण मध्ये घेऊ विक्रम सर मध्ये ज्यावेळेस आपल्याला शक्य होईल. ओके ठीक आहे बोला. हा मध्ये ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस एक मिनिट आता हा व्हिडिओ प्ले करतोय मी. हा याविषयी थांबा. बरं थोडा स्लो आहे त्याच्यामुळे थोडा ठीक आहे असू दे सर मग नंतर जेव्हा ओके. हा होतोय आपले होतोय ऑडिओ नाही आहे आवाज कमी आहे. हो तुम्ही बोला ओके. तर ह्यामध्ये तो माझा मुलगा आहे दुसरी मध्ये आहे तर त्याने एक रोवर बनवलाय. तर रोवर म्हणजे काय की जे जो खरं तो ऑटोमॅटिकली कंट्रोल्ड व्हेकल थोडक्यात आपण जे मार्स वरती म्हणतो मार्स रोवर्स किंवा चंद्रावरती जे जाणारे मशीन असतात जे स्वतः चालतात वगैरे आणि ते कशा पद्धतीने डिगिंग करतात त्यांना पुढे ऑब्स्ट्रक्शन आलं तर ते कशा पद्धतीने थांबतात. तर त्या एका धर्तीवरती त्याने त्याला कुठनं एक कल्पना सुचली की चला करूया रोवर मला बनवायचं. मग कसं बनवायचं तर त्याने स्वतः ते लेगोज पीसेस लेगोज म्हणतात की जिथे छोटे छोटे पीसेस मिळतात तर ते पीसेस एकत्र करून त्यांनी त्याचं मॉडेल बनवलं. त्याला मोटर लावली सेन्सर लावला मोशन सेन्सर लावला आणि जर तो मध्ये जर काही ऑब्स्ट्रक्शन आलं तर ते थांबतं आणि आवाज करतं. म्हणजे हा व्हिडिओ दाखवण्यामागचा एकच उद्देश आहे की काय होतं ना की आपण म्हणजे शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना खूप प्रोत्साहन मिळतं की तुम्ही क्रिएटिव्हिटी तुम्ही तुमचं स्वतः बिल्ड करा गोष्टी बिल्ड करा. नुसतं तुम्ही मी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकून त्या गोष्टी फॉलो करू नका. तुमच्या कारण लहान मुलं आपल्याला माहितीये सगळ्यात जास्त संशोधक वृत्ती ही लहान मुलांमध्ये असते आणि ती वयाच्या 1 ते 10 वयामध्ये सर्वात जास्त असते आणि नंतर ते कमी होत चालतं. त्याचं कारण आहे की ते मान अपमान किंवा ह्या ज्या भावना असतात तर त्या वाढीला लागतात आणि मग ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यातनं मुलं असे थोडेसे घाबरतात किंवा हेजिटेट होतात की नको मी जर असं केलं चुकलो काही तर समोरचा काय म्हणेल हा हसेल तो हसेल ह्या भावना जास्त वाढीस लागायला सुरुवात होते जसं आपण मोठं होत चालतो. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं ह्या सगळ्या गोष्टींना इकडे वेस्टर्न कंट्रीजमध्ये युजली लहान वयामध्येच प्रोत्साहन दिलं जातं. आता त्यांनी अजून एक पोयम पण म्हणजे त्याच्या शिक्षकेने मी बघितला. आता कारण माझं जास्त इन्व्हॉल्वमेंट त्याच्या ऑनलाईन एज्युकेशनमुळे थोडं जास्त होतंय की नेमकं काय करतात हे शिक्षक तर मी त्यातही बघितलं की ते पोयम त्यांनी लिहायला सांगितलेली की एक सांगितलं की आता उन्हाळा सुरू झालाय तुम्ही बाहेर जा तुम्हाला कोणता पक्षी दिसतोय बघा किंवा तुम्हाला काय दिसतं तुम्ही स्कॅव्हेंजर हंटला जा तुम्हाला नवीन काय गोष्ट मिळते. त्याला एक पक्षी दिसला ते म्हणजे तू त्यांनी फोटो फाटवला तर शिक्षकेने सांगितले ह्या पक्ष्यावरती तू कविता कर तुला काय वाटतं. अक्षरशः मी व्हिडिओ काढता काढता त्यांनी पटापट असे 7-8 कडवे म्हणून कविता करून झाला. आता त्या कवितेला आपण जज करायचं का की ही अशीच होती तो तसंच का बोलला किंवा तू का म्हटलं हे चुकलंच होतं किंवा मी तुला त्याला 1 रेटिंग देते 5 पैकी. नाही त्याने कविता करण्याचा प्रयत्न केला त्याने काहीतरी त्याच्या तोंडातनं त्याला जी माहिती होती ती त्याने त्या कवितेच्या रिदम मध्ये येऊन सांगणं हे महत्वाचं आहे. हळूहळू जसं करत अभिव्यक्ती हा आणि त्याचं अभिनंदन केलं पाहिजे इम्प्रोवाइज केलं इम्प्रोवाइज करेल. हो मॅडम खूप खूप धन्यवाद मुलांच्या शिक्षणातून तुम्ही खूप आमच्या शिक्षकांना चांगली माहिती दिली. खरंच आम्हाला ही प्रेरणादायी मार्गदर्शक आहे. आपणही कसं केलं पाहिजे आपल्या मुलांच्या बाबतीत आपण ग्लोबल नगरीच्या माध्यमातून आज ग्लोबल नगरी अनेक शिक्षक विचारतात काय केलं पाहिजे तर ह्या ग्लोबल नगरीमध्ये आपलं चांगलं योगदान आहे. आपण दुसऱ्या देशामध्ये गेला आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण तर या ग्लोबल नगरीच्या बाबतीत जे कार्य करताय आमच्या शिक्षकांना काय सांगाल ग्लोबल नगरीच्या माध्यमातून. सर ती म्हणजे अगदी मनस्पर्श केलं सर तुम्ही. एवढं ग्लोबल नगरीचं जे कार्य आहे म्हणजे आपले किशोरदादा गोरे हे म्हणजे खूपच अमेझिंग व्यक्ती आहेत. ते प्रेसिडेंट आहेत ग्लोबल नगरीचे. त्यांची खरं खूप तळमळ असते. तर आपण ग्लोबल नगरी नेमकं काय आहे ग्लोबल नगरी हा आपल्या नगर जिल्ह्यातनं बाहेर पडलेल्या शिक्षणासाठी असो कामानिमित्त असो व्यवसायानिमित्त असो बाहेर पडलेल्या भारताच्या बाहेर पडलेल्या लोकांचा एक समुदाय आहे. आणि आता जवळपास 450-500 कुटुंब याला जॉईंड आहेत पूर्ण जगभरातनं. तर त्यामध्ये आपल्या मातीची नाळ खरं निर्माण करणारा हा एक समूह आहे जिथे आम्हाला आम्ही
जरी नगर जिल्ह्यात नसलो तरी आमचं हे एक कुटुंब आहे बाहेर राहणाऱ्यांचं. आणि जिथे आम्हाला असं वाटतं की आम्ही नगरला जाऊन आलो, आम्ही जेव्हा भेटतो बोलतो, आम्ही आमचे ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहे, आमचे कंटिन्युअस इंटरॅक्शन सुरू असतात, वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह चालू असतात, मेंटरशिप चालू असते स्टुडंट्सला, त्यातलाच हा झेडपी इनिशिएटिव्ह ग्रुप खूप चांगला उपक्रम आहे. आणि सर आपण काय करतो ना ग्लोबल नगरीच्या झेडपी इनिशिएटिव्ह मध्ये, तर आपल्या शाळा इन्वॉल्व आहेत. म्हणजे 2017 साली जवळपास 26 शाळांपासून जी सुरुवात झाली, त्यावेळेस जे बिनवडे साहेब, कवडे साहेब हे जे शिक्षणाधिकारी होते, तर त्यातनं किशोरदादांनी ती खरं सुरुवात केली. तर मला खरंच मी भाग्य समजते की मला ह्याचा एक छोटासा खारीचा वाटा मला त्यामध्ये घेता आला तेव्हापासून. तर त्या 26 शाळांपासून चांगला सुरुवात झाली. हो अगदी अगदी. आणि आता आपले काटमोरे साहेब इंजिनियर होते, ते पण चांगलं पुढाकार घेतलाय त्यांनी पण चांगला. तर मला एक असं विचार, एक अभ्यासक म्हणून भारतीय शिक्षण व्यवस्थेत तुम्हाला आपल्याला काय उणिवा वाटतात? एक आता तुम्ही शिक्षणाविषयी तुमचा अभ्यास आहे, आपण थोडी चर्चा झालेली पाठीमाग, पण आणखी काय उणिवा वाटतात तुम्हाला? आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, पण आणखी काय केलं पाहिजे याच्यासाठी, थोडस काय बदल केले पाहिजे? सर मला असं वाटतं सगळे आपले शिक्षक आहेत ना हे अतिशय तळमळीने काम करतायत. म्हणजे मला असं वाटतं ते अगदी राईट ट्रॅक वरती आहेत. म्हणजे आता हे तुम्ही जे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ही संघटना स्थापन केली आहे, यातनं काही त्रुटी आहे तुम्ही त्याचा अभ्यास करून त्यामध्ये त्याला अनालाइज करून त्यानुसार त्यातनं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतात, नवीन नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करताय. तर हे खूप रिसर्च ओरिएंटेड जे शिक्षण तुम्ही देतायत किंवा अभ्यासक्रमामध्ये इन्व्हॉल्वमेंट जर काही कमी असेल ते करताय, दिस इज दी मोस्ट फॅन्टॅस्टिक थिंग. कारण यातनच पुढे ज्या आता मी बोलतीये क्रिएटिव्हिटी ऍड करा मुलांना, त्यांना त्यांच्या त्यांचे जे पंख आहेत त्यांना न छाटता त्यांना अजून फुलायला ओपन करायला अजून मार्ग दाखवा, त्यांचे मार्गदर्शक व्हा, तर हेच खरं करायला लागेल आपल्याला. खूप चांगलं काम ग्लोबल नगरी जिल्हा परिषद आणि तुम्ही सर्व ग्लोबल नगरी परिवार या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील जेवढे भूमिपुत्र आहेत परदेशामध्ये चांगलं काम करतात मुलांच्या विकासासाठी आणि मार्गदर्शन करतात, त्याच्यामुळे एक मार्ग सापडतो सर्व आमच्या शिक्षकांना, त्याबद्दल अतिशय धन्यवाद तुम्हाला. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये भारतीय शिक्षण शिक्षका भारतीय शिक्षण व्यवस्था जी आहे याच्यामध्ये तुम्हाला असं शिक्षकांना काय संदेश देऊ वाटतो एखादा आमच्या शिक्षकांना भारतीय शिक्षणामध्ये, किंवा तुमचं काय मत आहे? आता रिसेंट म्हणजे माझे माझे स्वतःचे काही मी 3 गोष्टी फॉलो करते. आणि म्हणजे मी काय कोणी नाहीये, ओके, मी फक्त एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, अगदी सर्वसाधारण आई असं समजा, वर्किंग मॉम, काम करणारी आई. तर माझे 3 गोष्टी आहेत, म्हणजे लहानपणापासून मला म्हणजे आई वडिलांकडनंही त्याची शिकवण मिळाली. एक म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा. दुसरं म्हणजे डू द राईट थिंग्स ऍट द राईट टाइम इन द राईट वे, योग्य गोष्ट योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करा. अगदी बरोबर. आणि तिसरं म्हणजे प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन आहे. जगामध्ये असं काहीच नाहीये की ज्याला सोल्युशन नाहीये, फक्त तुम्हाला जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, आणि ते पूर्ण करण्यासाठी सोडवण्यासाठी तो प्रश्न सोडवण्यासाठी एक इच्छाशक्ती असली पाहिजे. बस 3 गोष्टी आहेत. ग्लोबल नगरीविषयी मी तुम्हाला परत आपण तिकडे जाऊया ग्लोबल नगरीविषयी, कारण चर्चा होते नगर जिल्ह्यामध्ये काय हा उपक्रम आहे ग्लोबल नगरी. तर या ग्लोबल नगरी मधला एखादा अनुभव तुम्ही आमच्या शिक्षकांसाठी सांगा, कोणता एखादा चांगला अनुभव आला ग्लोबल नगरी? ग्लोबल नगरीचा म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आता कसं आहे की वेळ आपल्याला खूप कमी आहे, खरं बोलत राहायला गेलं ना. उपक्रम आहे संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे, महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे की नगर जिल्ह्यामध्ये जे काही परदेशात आपले भूमिपुत्र आहेत ते आपल्या जिल्ह्यातील मुलांच्या शिक्षणासाठी चांगलं काम करतायत. आणि या ग्लोबल नगरी त्याच्यामुळे एक बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटतं त्यांना तो सुरू झाला पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्याने खरंच आपले जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी यांचं आपण खरं अभिनंदन केलं पाहिजे, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही चांगला उपक्रम राबवताय, त्याच्यामध्ये एक चांगले अनुभव आम्हाला येतात का तिकडचं सगळं शिक्षण तिकडचं काय आहे तिकडे इकडे आमच्या मुलं आपण काय केलं पाहिजे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सगळं मुलं पाहतात आमच्या शाळेमध्ये आम्ही घेतलेली आहे तुमच्या त्या उपक्रमाअंतर्गत. तर या ठिकाणी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देऊन मला आपण आणखी याच्यामध्ये चर्चेमध्ये हे करू ग्लोबल नगरीचे अनुभव तुम्ही. तर आपण आता कोरोनामुळे किंवा कोरोनाच्या नंतरचं जे शिक्षण आहे ते याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे आपण कोरोना नंतरच, आता ही कोरोनाची परिस्थिती आहे
कोरोना नंतर सर असं झालं ना की टेक्नॉलॉजीचा वापर हा वाढणारच होता शाळेमध्ये, लर्निंग मध्ये टेक्नॉलॉजी खूप वाढणारच होता. फक्त एवढंच की तो एक 3 ते 5 वर्ष लवकर झालं हे सगळं होणारच होत. ते फक्त आता फास्ट पद्धतीने झालं. आता काही देशांमध्ये टेक्नॉलॉजीचं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ते ऑलरेडी अवेलेबल होतं, त्यांना हे थोडंसं इझी गेलं. पण आपल्या भारतासारख्या देशामध्ये आपण थोडस माग, कारण जसं शहरांमध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा आहेत किंवा प्रायव्हेट स्कूल्स मध्ये खूप आहेत, पण रुरल भागामध्ये सगळ्यात जास्त ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या गव्हर्नमेंट स्कूल्स आहे थोडीशी ना परिस्थिती तिथे म्हणजे सुधारण्याची गरज आहे. मला असं वाटतं आपले पंतप्रधान यामध्ये खूप मोठा खूप मोठा वाटा आहे की त्यांनी हे नवीन नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आहे. आणि त्यातनं काय होणार आहे की रुरल भागामध्ये देखील टेक्नॉलॉजीचा वापर वाढला आहे पण तो अजूनही वाढणार आहे. म्हणजे आता मी मगाशी बोलता बोलता ते गॅजेट्स बद्दल बोलली, नवीन स्क्रीन शाळा प्रोव्हाइड करतात. आता ते आपल्याला सर्वांना शक्य नाही होत, बरोबर आहे ना, म्हणजे आपल्या शाळांना नाही होत शक्य. मग अशा वेळी आपण लोकसहभाग वाढवणं गरजेचं आहे, अशा वेळी आपल्याला जेवढं मदत मिळणं गरजेचं आहे सगळ्या भागातनं, तशा पद्धतीने अवेअरनेस आपण निर्माण करू जेणेकरून आपण खरं टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकू आणि ज्याचा मुलांना फायदा होईल. अगदी बरोबर शुभंग, ते आपल्या चर्चेमध्ये अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न आलेले आहेत, आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. चालेल सर. तर संजय जगताप कोल्हापूरवरून विचारतात आपल्याला, शुभंगीताई कॅनडामध्ये 1 वर्ष शालेय शिक्षणासाठी गॅप घेतला आहे, तिथे सध्या शिक्षण कसं आहे याविषयी काय सांगतात? सध्याचे शिक्षण चालू आहे का कॅनडा? प्रश्न मी तुम्हाला म्हणजे कोविड मध्ये का कोरोनामुळे का सांगतो, कॅनडामध्ये 1 वर्ष शालेय शिक्षणासाठी गॅप घेतला आहे, तिथं सध्या शिक्षण कसं चालू आहे, पूर्ण बंद आहे, याच्याविषयी काय सध्याची काय परिस्थिती? आता इथे ना ऑनलाईन ई लर्निंग सुरू आहे मला संजय जगताप. हा प्रश्न कोणाचा आहे त्याचं नाव सांगा. हो संजय जगताप कोल्हापूर. सध्या शिक्षण हा तर म्हणजे कोरोनामध्ये आता सगळीकडेच ई लर्निंग सुरू आहे. इथे तुमच्या एज ग्रुप नुसार काही ठिकाणी ऑनलाईन क्लासेस आहेत, म्हणजे टीचर्स क्लासेस घेत आहेत डिरेक्टली आणि मुलांना जसं गॅजेट्स आणि हे प्रोव्हाइड केलं आहेत इन्फ्रास्ट्रक्चर. इथलं जे स्कूल बोर्ड आहेत, तर स्कूल बोर्ड म्हणजे जसं आपलं स्टेट बोर्ड असतं किंवा सीबीएसई बोर्ड असतं आणि ज्याचे ज्या ज्या शाळांचे ओनर्स असतात किंवा जे काही ट्रस्टी कमिटीज असतात, तर मग ती लोक त्यांना ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून देतात. काही ठिकाणी आता कसं आहे ना, हाताची पाची बोट सारखी नसतात, म्हणजे इकडे देखील काही इकॉनॉमिक ग्रुप पण आहेच आहे, तर मग त्या ग्रुपला कसं करतात, मग या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना सगळं फ्री दिलं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आता जर ऑनलाईन एज्युकेशन घ्यायचं तर तुम्हाला वायफाय हवं, कनेक्टिव्हिटी हवी, ब्रॉडबँड हवं. मग यांनी अक्षरशः गव्हर्नमेंटने मग त्यासाठी पैसे, त्यांचं बिल सुद्धा गव्हर्नमेंट भरते, ते सुद्धा कसं उपलब्ध होईल हे लोक त्या पद्धतीनं करून घेत आहेत. त्यामुळे ई लर्निंग सगळीकडे चाललंय. त्यांना ऑनलाईन असाइनमेंट्स मिळतात मुलांना, त्या असाइनमेंट्स लहान वयामध्ये त्या मॅन्डेटरी नसतात कारण मुलांना खेळू देत आहेत जास्त, पण थोड्याशा मोठ्या वयानुसार त्या असाइनमेंट पूर्ण करून त्यांना ते अपलोड करून देतात ऑनलाईन, गुगल क्लासरूम्स वगैरे वापरतात. इथे अतिशय छान माहिती दिली. सविताताई ढाकणे आपल्याला प्रश्न विचारताय, त्यांचे आयुष्यातील आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण काय? प्रश्न आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो तो अविस्मरणीय क्षण, जो असेल तो सांगा आमच्या शिक्षकांना. अविस्मरणीय कोणताही सांगा, एक प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असतो तो. तर तुमच्या बाबतीतला त्या सविताताई ढाकणेने विचारला, एक अविस्मरणीय क्षण प्रसंग कुठलाय पण एक. मी जेव्हा बोर्डात आले दहावीला. अरे वा अरे वा. कारण त्यावेळेसची परिस्थिती अशी होती ना की मी शेतकरी कुटुंबातनं, मी 5 किलोमीटर सायकलवर जायचे आणि मला कोणतीही ट्युशन नव्हती, अगदी काहीच नव्हतं. आणि त्यामध्ये कोण म्हणजे स्वप्नात देखील असं येऊ शकेल असं कधीही वाटलं नव्हतं. तर त्यामध्ये फक्त मेहनत करत राहणं हाच स्वभाव अगदी लहानपणापासून, तर त्या स्वभावामुळे कदाचित मी अभ्यासही केला असावा. आईने खूप मेहनत घेतली पहाटे उठवायची, मला माहित नव्हतं काय होईल, पण मी आले म्हणजे बोर्डात आले हा इतका आनंदाचा क्षण होता की नंतरचे जे असे मोठे ढिगभर आपल्याकडे ते अल्युमिनियमचे डबे असतात बघा जुन्या काळातले, ते अल्युमिनियमचे डबे भरून असे पेड्यांचे बॉक्सेस होते, पेडे होते भरून आलेले सगळीकडनं. तुमचा पहिला नंबर आला नेहमी आणि आमचं आज भाग्य आहे
हे असं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय. तर शहाजी कुंभार हे विचारतायत, भविष्यात पुस्तकाशिवाय शिक्षण शक्य होईल का? भविष्यात पुस्तकाशिवाय शिक्षण शक्य होईल का? पुस्तकाशिवाय थोडस डाऊट आहे. ऑनलाइन होईल म्हणजे पुस्तक असो, म्हणजे मला असं माझ्या प्रश्न असं समजते की पुस्तकाशिवाय मटेरियल पुस्तक हार्ड कॉपी असो या सॉफ्ट कॉपी असो, राईट? म्हणजे याच्याशिवाय ते मला असं वाटतं की ते शक्य कदाचित नाहीये. त्याचं कारण असं की आपल्याकडे जो साहित्य साठा आहे तो पुस्तक रूपी आहे. आपले विचार जर दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर आपण प्रत्येक वेळी व्हिडिओ आणि ऑनलाईन असं नाही राहू शकत, राईट? आपल्याला एक वाचूनच गोष्टी करायला लागतील. पण हा शालेय जीवनामध्ये अभ्यासक्रमामध्ये पुस्तकाशिवाय ह्या गोष्टी कितपत शक्य आहे तर त्याला आपण ऑल्टरनेटिव्ह शोधू शकतो. पण पुस्तके अपूर्णपणे बाजूला जातील काम नाही वाटत मला. हा बरोबर आहे. स्वरूप सावंत विचारतात आपल्याला, कोडिंग प्राथमिक विभागात कसे घेता येईल याचे एक उदाहरण द्याल का? कोडिंग बाबत विचारलंय. सर कोडिंगचं कसं आहे ना की आपलं आता डिपेंड्स, तुम्ही तुमच्या मीडियम काय, तुमच्या शाळेचं मराठी मीडियम इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम असेल तर बऱ्याच गोष्टी सोप्या आहेत, कारण ऑनलाईन बरेचसे ऍप्स आहेत अवेलेबल. स्क्रॅच 3 असो, टिंकर असो, माइनक्राफ्ट असो, भरपूर आहेत. लाईट बॉर्ड असो, भरपूर ऍप्स आहेत. लिस्ट खूप मोठी आहे तर त्याचा वापर तुम्हाला इझिली करता येईल, कारण ते आयकॉन बेस्ड कोडिंग असतं. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला लँग्वेज मुलांना यायला हवी असते, कारण त्यामध्ये थोडंसं रीडिंग देखील असतं, कारण तुम्हाला काय करायचंय काय नाही त्यावरती छोटे छोटे इन्स्ट्रक्शन असतात. पण एक आयकॉन म्हणजे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन, चित्राच्या रूपामध्ये एक साधारणतः समजतं की हे इन्स्ट्रक्शन साठी हा आयकॉन असू शकतो, त्या इन्स्ट्रक्शन तो असू शकतो. मराठी मिडियमच्या मुलांना हे थोडं अवघड आहे, तर ते करणं गरजेचं आहे. यामध्ये दुमतच नाहीये की त्यांना लहान वयामध्येच गोष्टी बिल्ड करायला आपल्याला शिकवायच्या आहे. आपल्याला त्यांना घोकणपट्टी आणि वी डोंट वॉन्ट अवर किड्स टू बी फॉलोअर्स, वी वॉन्ट अवर किड्स टू बी लीडर्स. खूप छान विचार मांडले तुम्ही. वी वॉन्ट अवर किड्स, कारण ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दोनच आहेत जगामध्ये. एक आहे अमेरिका किंवा सोयुज जिथे सगळ्या देशांची लोक जातात, आणि एक आहे चायनीज. का? कारण ती लोक त्यांची भाषा इम्प्लिमेंट करतात व्यवहारामध्ये, भाषा प्रत्येक गोष्टीमध्ये. आपली मुलं मराठी भाषा असो किंवा जी रिजनल लँग्वेज असो, मदर टंग ही आपली आत्म येणारी भाषा आहे. आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर तशा पद्धतीने प्रोव्हाइड करून द्यायला हवं. पण तरी देखील जसं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण करत राहूयात. धन्यवाद. मनीषा विस्पुते विचारतायत, प्रोजेक्ट बाबत प्रश्न आहे त्यांचा. आपल्या इकडे प्रोजेक्ट भारतामध्ये त्यांचं म्हणणं आहे शिक्षक पालक बनवतात, तर कॅनडामध्ये काय स्थिती आहे प्रोजेक्ट बाबत? इकडे प्रोजेक्ट बनवायचं म्हणजे पालकांना. इट्स अन एक्सलंट क्वेश्चन. ओ माय गॉड. कारण इंजिनिअरिंग मध्ये आता समजा प्रोजेक्ट म्हटलं की माझ्या मनामध्ये सगळ्यात पहिला मी प्रोजेक्ट इंजिनिअरिंगला केला थर्ड इयरला. मला असं वाटतं ना, ओके मला परत त्याच गोष्टी सेम गोष्ट बोलते, मला वादात पडायचं नाहीये. वादात मला पडायचं नाहीये, पण मला असं वाटतं ना की जे इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट आहेत ना त्याचं बाजारीकरण जास्त झालेलं आहे, पैसा कमावण्याचा धंदा झालाय. आणि जेणेकरून आपण जे प्रोजेक्ट गाईड असतात ती लोक मुलं काय करतात, पैसे पालकांकडनं घेतात आणि गाईड करे देऊन पैसे देऊन गाईड करणं प्रोजेक्ट विकत घेतात. हे हवंय का आपल्याला? काय त्यातनं शिकणार आहे? मी त्यातनंच गेलीये, म्हणजे मी काही वेगळं केलंय असं काहीच नाहीये. आम्ही देखील, मी पण पैसे दिलेले, मी पण करण्याचा प्रयत्न केला. फक्त हा होता की कदाचित मी पुण्यात होते, त्यामध्ये थोड्या जास्त स्वतः पण गोष्टी करायला लागतात बऱ्याचशा. तर ते केलेलं इंजिनिअरिंगचा फायनल इयरचा प्रोजेक्ट स्वतः केलेला. पण हे आपण खरं आपण जे म्हणतो मुलांना पैसे देऊन की तुम्ही जाऊन ह्या गाईडला द्या, मला असं वाटतं पालक म्हणून ना आपण मुलांना तिथंच स्टॉप केलं पाहिजे की तुम्हाला काय वाटतं, तुला काय करायचंय, तुला ना परीक्षेमध्ये मार्क्स मिळण्यासाठी नाही करायचंय प्रोजेक्ट, तुला आयुष्यामध्ये मार्क्स मिळवायचे, तुला आयुष्य जगायचंय आणि आयुष्यामध्ये तू किती सक्सेसफुल होशील मला ते सांगायचंय. तुम्हाला 150 प्रोजेक्ट असायचं आमच्या वेळी, 100, 110 म्हणतात की प्रोजेक्टमुळे आपल्या इंजिनिअरिंगचा स्कोअर डिस्टिंक्शन वरती जातो वगैरे, 110, 120, 140 मिळतात. अरे तू हे प्रोजेक्ट तुम्ही त्या काळापुरतं स्कोअर कराल, पुढे काय होईल तुमचं? बरोबर. तर मला असं वाटतं पालकांनी तिथे थोडस मुलांना देखील सांगितलं पाहिजे, थोडस दटवलं पाहिजे माझ्या भाषेमध्ये की नाही म्हणजे तुला काय वाटतं तू काय शिकला यातनं आणि तुला स्वतःला काय करावं वाटतं, तुझा आवडीचा विषय काय आहे,
इंजिनिअरिंग घेतलंय, कम्प्युटर सायन्स घेतलंय, मेकॅनिकल घेतलंय, तुला यातलं काय आवडतं, जे जो ज्याच्या गोष्टीचा कॉन्सेप्ट तुझा कम्प्लीट कोणत्या गोष्टीमध्ये अगदी 100% क्लिअर आहे त्या गोष्टीवरती तू प्रोजेक्ट कर, तू विचार कर आणि मग कर. त्या गोष्टीसाठी जर तुला पुढे जाऊन गाईडची मदत लागली तर अवश्य घे. अशा मला असं वाटतं की हा जर फॉर्म्युला आपण पालकांनी अवलंबला तर त्याचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो. खूप चांगलं मत मांडलं तुम्ही तुमचं. प्रदीप देवरे आपल्याला विचारतायत, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना इंग्रजी शिकणं थोडं अवघड जातंय, तर कॅनडामध्ये काय परिस्थिती आहे, तिथले मुलं कशी शिकतात, त्यांना इंग्रजी शिकणं कसं जात आहे, याविषयी काय सांगा सर. आता इथली तर तशी ती मदर टंगच आहे ना सर, तर त्यामुळे कॅनडामध्ये तसं फ्रेंच पण बोललं जातं. आणि इथे कॅनडा मी टोरंटो मध्ये आहे की इट इज कॉल्ड अ सिटी ऑफ इमिग्रंट्स, म्हणजे जगातल्या सर्वात जास्त भाषा कुठे बोलल्या जात असेल तर ते टोरंटो मध्ये. त्यामुळे म्हणजे माझा मुलगा आता घरामध्ये आम्ही मराठी बोलतो, पण शाळेमध्ये मोस्टली मुलं काय होतात ना, कारण वर्किंग पेरेंट्स असतात दोघही, सकाळी 8 वाजता शाळेत जातात आणि 8 ते 6 मुलं शाळेत असतात, मोस्टली इंग्लिशच बोललं जातं. त्यामुळे मुलांना खरं त्यांच्यासाठी इंग्लिश हीच त्यांची प्राथमिक भाषा बनते, त्यामुळे इथलं एज्युकेशन हे त्यांच्या प्राथमिक भाषेमध्येच ते खरं घेतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ते नक्कीच इझी आहे. भारतामध्ये मराठी, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी आहे, मराठी मीडियम मधन शिकताय ही त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी गोष्ट आहे, त्यांचे कॉन्सेप्ट खूप क्लिअर होणार आहेत. आपण आपले रिलेशन्स या गोष्टीत मेंटेन करणार आहोत, आपल्या आपल्या भावना संवेदना मराठीमध्ये आपण बोलतो बाहेर व्यक्त करतो, तर ते व्यक्त करताना मला असं वाटतं शिक्षणामध्ये देखील ते केलं पाहिजे. पण आई रिअली विश, म्हणजे मला जर कधी अशी भविष्यात संधी मिळाली ना की मी आपल्या रिजनल लँग्वेजेस मध्ये काही टेक्नॉलॉजीचा वापर आपण करून रिजनल लँग्वेजेस टाकून जर आपण टेक्नॉलॉजी जर बिल्टअप करू शकलो ना, मी मला स्वतःला सगळ्यात जास्त भाग्यवान समजेल. कारण माझे तिथं पोट तिडकीनं खरंच म्हणजे मला स्वतःची तळमळ असते, मला स्वतःला खूप त्रास होतो. मी जगामध्ये वावरतीये, मी मराठी मिडियमची आहे, मी जगाच्या सामोरं जातीये, माझी टीम इट्स एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रिलियंट पीपल आय एम डीलिंग विथ. आणि तिथे एक आपण नॅचरल वे म्हणतो स्पॉन्टेनियस रिॲक्शन्सला एक थोडा सेटबॅक येतो. मी प्रयत्न करत असते ऑब्विसली, त्यातनं इम्प्रूव्ह केलंय. लंडनला गेले त्यावेळेस माझी जी इतकी स्ट्रगलिंग परिस्थिती होती, कारण ते ब्रिटिश ऍक्सेंट हा समजून घेण्याच्या पलीकडे होता. अजूनही मी ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये कम्फर्टेबल नाहीये लिटरली, म्हणजे 10 वर्ष होऊन गेले. पण नंतर कॅनडा युएसची लँग्वेज जर बरी आहे आणि ऑटोमॅटिकली मी आता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करते, त्यामुळे सुधारणा तर होतच गेल्यात. पण मुलांसाठी जर विचार केला तर हे मराठी आपण शिकवणं गरजेचं आहे, कारण आपण पाश्चात्यीकरण किंवा इंग्रजी भाषा ही आपली जरी व्यवहाराची भाषा असेल तरी देखील आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. आपल्याला पुढच्या 10 वर्षांचा विचार न करता आपल्याला पुढच्या शतकाचा विचार करायचा आहे. आपण आपल्या भाषा आपण जर आपल्या भाषा जर विसरत गेलो, आपण फक्त इंग्लिश इंग्लिश इंग्लिशच्याच मागे पडलो, तर आपण आपली मराठी हिंदी तेलुगू गुजराती याच्यामध्ये जे मोठा साहित्य संग्रह आहे त्या साहित्य संग्रह पुढच्या शतकामध्ये त्याचं काय होईल, नाश पाहून जाईल हो. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे की दोन्ही भाषा आपण बॅलन्स कसा साधू. प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स इज इम्पॉर्टंट. खूप महत्वाचं सांगितलं तुम्ही, इंग्रजी मराठी या दोन्ही भाषा खूप महत्वाच्या आहेत. पुढे लहंगे सर यांचा हे विचारतात आपल्याला, सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण योग्य आहे का, योग्य ठरेल का, त्यांचं म्हणणं आहे. ऑनलाईन शिक्षण सध्याच्या स्थितीमध्ये, सध्या कोरोनाची आता हे परिस्थिती आहे, ऑनलाईन शिक्षण सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य काय वाटतं आपणास? तर ऑनलाईन शिक्षण हे कसं आहे ना की ओके देयर आर ओके दोन बाजू आहेत त्याच्या. एक बाजू अशी की तुमचं जर तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेतलं नाही तर काय होईल हे मी सांगते. म्हणजे माझा अभ्यास असा की तुम मुलांची लिंक तुटते. जो मुलांचं एक रेग्युलर स्केड्यूल असतं तर ते त्या स्केड्यूल पासून मुलं बाजूला जातात आणि खेळायला बागडायला लागतात. ते चांगली गोष्ट आहे, पण एक म्हणतो ना आपण की नवीन गोष्टी शिकण्याचा जो वेग आहे तो थोडासा कमी होऊन जातो. नवीन गोष्टी मग ते आपल्या जे रेग्युलर म्हणजे खेळामध्ये मिक्स होऊन जातात, मग तीच गोष्टीमध्ये ते शिकत चालतात किंवा काय. तर त्यामुळे मागे नको पडायला ही गोष्ट अतिशय. त्यामुळे दोन्ही गोष्टी साधणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन शिक्षणही द्या, पण तुम्ही त्याच वेळी मुलांना खेळूही द्या, की तुम्ही त्यांना फक्त रटाळबाजी पुस्तकं बसून एकाच ठिकाणी नाही नेतो, अभ्यासच कर छडी घेऊन घरी पालकांनी त्यांच्या मागे लागणंही योग्य नाहीये. अगदी बरोबर आहे. तर ते दोन्ही साधायला लागेल. हो बरोबर, अतिशय छान, खूप माहिती सांगितली तुम्ही. शरद माचाले विचारतात, कॅनडा येथे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी शाळेत फीची किती रक्कम, फी बाबत विचारतात. बारावी पर्यंत पब्लिक स्कूल्स, इथे पब्लिक स्कूलचा दर्जा इथे खूप चांगला आहे. 12वी पर्यंतचं शिक्षण फ्री आहे.
फक्त जर तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर काही क्लासेस वगैरे लावायचे असतील, जसं म्युझिक मध्ये कोणाला इंटरेस्ट असेल, कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल, टेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट असेल, अगदी वेगळं काही पेरेंट्सला असं वाटत असेल की मुलांनी करावं, त्यासाठी वेगळे क्लासेस म्हणजे ऑन द टॉप ऑफ व्हॉट स्कूल टीचर्स, तर मग पेरेंट्स स्वतःहून पैसे ह्या मध्ये टाकतात आणि मग ते एक्स्ट्रा करिक्युलरला आपल्याला स्वतःला द्यायला लागतात. आणि मोस्टली मला असं वाटतं बरेचशे आता इंडियन पेरेंट्सची ती मेंटॅलिटी असते की ह्या क्लासला टाक त्या क्लासला टाक, तसं मी आम्ही प्रयत्न करतो की फार नाही बंबर्डिंग करायचं, पण तरी देखील त्याला एक साधारणतः थोडस म्युझिक थोडस टच ठेवतोय, स्विमिंग नाही पण स्केटिंग, इथे आईस स्केटिंग बरंच चालतं, त्याचा टच असतो, मॅथ्स पण करणं गरजेचं आहे कारण पुढे जाऊन 100% आपल्याला महत्त्वासाठी विद्यार्थ्याचा सारखं क्लास करून त्याला म्हणजे दडपण येत सगळ्या गोष्टी तो शिकला पाहिजे, खरंच त्याचं करिअर चांगलं होतं. कॅनडामध्ये सरकारी शाळा आहेत का? हा युवराज जगताप यांचा प्रश्न आहे. सरकारी शाळेच्या मगाशी ना सर एक प्रश्न होता मगाशीचा, त्याचा अजून एक बाजू होती म्हणजे मला पुढे जाऊन बोलायचं होतं की पब्लिक स्कूल्स जे आहेत तर त्यामध्ये 12वी पर्यंत शिक्षण फ्री आहे, पण पुढे जाऊन इंजिनिअरिंग असो किंवा तुमचं कोणतीही डिग्री घ्यायची असेल तर मग ते त्याला पैसे द्यायला लागतात आणि मग ती फीस थोडी हाय असते मात्र. बरोबर. मग ते आपण पेरेंट्सने करून घ्यायचं किंवा मुलांना काय करतात युजली की पहिल्या वर्षी थोडस लोन काढतात, इथे पेरेंट्स लोक कितीही पैसे असले ना तरी मुलं आपल्या पाल्याला सेल्फ डिपेंडेंट बनवायचा इंडिपेंडेंट बनवायचा प्रयत्न करतात, ते पहिल्या वर्षीची थोडीशी फी भरतात, पण नंतर इथे जाऊन त्यांना म्हणतात तुम्ही कोऑप घ्या, तुम्ही जॉब करा, शिक्षण घेता घेता तुम्ही जॉब करा आणि त्यातनं पैसे कमवा, त्याच्यानंतर तुम्ही पुढचे 2 किंवा 3 वर्षाची फी भरा. बरोबर. शुभंगीताई मला एक असं विचारायचं, सरकारी शाळाचा विषय आला म्हणून विचारतो, सरकारी शाळा आणि खासगी शाळा, तर तिथल्या शाळा कॅनडा मधल्या कोणत्या म्हणजे दर्जा कोणाचा चांगला आहे, सरकारी शाळेचा आहे की खाजगी? जवळपास सारखाच आहे सर, सरकारी शाळांचा दर्जा खूप चांगला आहे, त्यामुळे मला नाही वाटत मला माझ्या मुलाला कधीच प्रायव्हेट स्कूलला टाकायची गरज पडावी, आणि प्रायव्हेट स्कूल काही इतकं वेगळं काही करत नाही एक्सेप्ट पैसे घेणं. आपल्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा खूप चांगल्या चाललेल्या आहे, एक चांगली अभिमानाची बाब आहे. पुढचा जिल्हा परिषद शाळांचं मी सांगते एक ऍडिशनल गोष्ट की जी इंटरनॅशनल एक्सचेंज चालू आहे ना जिल्हा परिषद शाळांची आता सध्या ती माझ्या मुलालाही मिळत नव्हे होते, त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रगतीपथावर आहोत. धन्यवाद. मनोज भुजबळ विचारतात हाऊ दे टीच द इंग्लिश लँग्वेज. आता इंग्लिश लँग्वेज आपण चर्चेतून गेलो, त्यांची मदर टंग तुम्ही सांगितलं इंग्रजी आहे, जगाची आंतरराष्ट्रीय भाषा किंवा जगाची संपर्काची भाषा इंग्रजी आहे, त्याच्यामुळे त्यांना ते फार सोपं जातं. पण हा ठीक आहे, त्यांनी असं विचारलंय आपल्याला की इंग्रजी भाषा कशी शिकवली जाते, एका वाक्यामध्ये आपलं सांगितलं तरी चालेल, इंग्रजी भाषा तिकडे कशी शिकवली जाते? सर वापरामध्ये आहे, वापरामध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना शिकायला ती मातृभाषा थोडीशी सोपं जातं. आणि आपलं तिथे ना मी म्हटलं ना स्टोरी बुक लिहायला लावतात मुलांना, एखादा सब्जेक्ट देतात आणि तुम्हाला जे वाटेल ते लिहा, मग ते ऑटोमॅटिकली ते डेव्हलप होत चालतं. हा बरोबर. संतोष ढोकरे आपल्याला विचारतात सध्या पहिली दुसरी मुलांचा वयोगट विचारात घेता ऑनलाईन शिक्षण कितपत योग्य अयोग्य आहे पहिली दुसरीसाठी, आपण या थोडक्यात घेऊया. पहिली दुसरीसाठी ना सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन शिक्षणासाठी बेसिक गोष्टी काय आहेत की तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. बरोबर. मोबाईल हा खूप घातक आहे कारण एवढीशी स्क्रीन वरती त्या लेकरांच्या डोळे जाण्याची वेळ आली, म्हणजे मोबाईल मुलांना जरी हाताळता येत असेल तर मोबाईल देणं अजिबातच योग्य नाही. आणि त्यामुळे आणि मुलांना लॅपटॉप कित पहिली दुसरीच्या मुलांना अरे खेळू द्या पाकडू द्या, त्यांना हँडल करता येणार आहे. मग ते मग जरी शिक्षकांनी ऑनलाईन पाठवले म्हणजे शिक्षक आता माझा मुलगाही आहे काही ठिकाणी म्हणजे शिक्षकांनी त्याच्या असाइनमेंट दिल्या आहेत, असाइनमेंट तुम्ही देऊ शकता मुलांना, पेरेंट्सला सांगू शकता की तुम्हाला ह्या ह्या असाइनमेंट्स आहेत तुम्ही आम्ही, किंवा एक काम करू शकता तुम्ही की एक आहे ना ऑनलाईन तुम्ही पहिली दुसरी ज्यांना थोडस बाजूला ठेवा. ओके. जर व्हिडिओज वगैरे तुम्हाला खास द्यायचे असतील ना ते देऊ शकता तेवढ्या पुरतं तेवढं, पण मला असं वाटतं की दिवसभरातला स्क्रीन टाइम 1 तासापेक्षा जास्त नसावा पहिली दुसऱ्याच्या मुलांचा. तर तुम्ही एक किट बनवू शकता हार्ड कॉपी म्हणजे पुस्तकं असतील कलर्स असतील. त्या दिवशी मी आमच्या त्या स्वाती गुळमे मॅडमशी पण बोलताना बोलले आपल्या बहादराबाद शाळेच्या ग्लोबल नगरी थ्रूच त्यांच्याशी कनेक्टेड आहे,
तर तुम्ही त्यांना जे वर्क वर्कशीट्स बनवून देऊ शकता स्वतः मराठी भाषेमध्ये, की एखादा टॉपिक आहे तुम्ही याच्यावरती चित्र काढा, तुम्ही त्याच्यावरती लिहून काढा, असे वेगवेगळे साधे महाराजांवर द्या, कविता पाठवा, कविता एक दोन कविता पाठ करा किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी करा. ह्या गोष्टी तुम्ही आणि त्याचं प्रिंटआउट मारून आहे ना, त्याचं एक किट बनवून तुम्ही मुलांना हँडओव्हर करू शकता. म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच दिलं पाहिजे असं काही नाही, फक्त पेरेंट्सला सांगा की तुम्ही रोज दिवसात मुलांना एक तास तरी बसतील अशा पद्धतीनं करा. कारण लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत, त्यांना फुलू द्या, त्यांना बागडू द्या, त्यांना असं जखडून ठेवू नका. किती म्हणजे आम्हाला इतक्या तुम्ही अशा गोष्टी इतकं चांगलं सांगितलं की आम्हाला सुद्धा जीवनात ते उपयोगी पडेल. धन्यवाद ताई. आपण कॅनडातील शाळेत नवीन काय आयडिया असतील तर आम्हाला नक्की सुचवा असं जयदीप गायकवाड विचारतात. कॅनडामध्ये काय नवीन आयडिया आपण थोडक्यात घेऊया, काय एखादी आयडिया असेल शिक्षणाच्या बाबतीत काय कॅनडाची. मला असं वाटतं माझ्या बोलण्यामध्ये आलंच असेल क्रिएटिव्हिटी, कल्पना शक्तीला चालना द्या तुम्ही. बरोबर आहे, बरोबर आहे. यानंतर खूप चांगलं तुम्ही सांगितलं विक्रमदादा. विक्रमदादा आपण या चर्चेतून मॅडम आपल्याला मला त्या ग्लोबल नगरीविषयी खरंच जाणून घ्यायचं होतं, तो परत आपण ग्लोबल नगरीचं याच्यामध्ये काय काय नेमकं आपण काय करतोय ग्लोबल नगरी याच्या आपल्या शिक्षकांना जर सांगितलं तर खूप हे होईल ग्लोबल नगरीविषयी. ते परत आपण मागे जाऊया ग्लोबल नगरीचं, कारण एक प्रश्न अननोन आलेला आहे की ग्लोबल नगरीविषयी आम्हाला तुम्ही सांगितलं तर होईल. ग्लोबल नगरीविषयी थोडक्यात सांगितलं राबवतो ग्लोबल नगरीत आपण. सर ग्लोबल नगरीमध्ये युजली काय होतं ना की आपल्याला सर्वांना माहिती आणि मला असं वाटतं की आपण खरं सत्य परिस्थिती जी आहे ना तिचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याला सुधारणा त्यावरती कशी करू शकतो त्यावरती भर दिला पाहिजे. आता हाताची पाचही बोट सारखी नसतात, तसंच आम्हालाही लक्षात येत आलं की नगर जिल्ह्यामध्ये आपल्या काही शाळा आहेत की तिथे म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक्सलंट टीचर्स आहेत, नॅशनल अवॉर्ड विनर्स आहेत, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक आहेत, तर ते नक्कीच भरपूर एक्सलंट काम करतात आणि इनोव्हेटिव्ह काम करतात. पण त्याचे हातावर बोटावर मोजण्या इतकेच असे शिक्षक आहेत किंवा आपण म्हणतो 10% किंवा 15% शिक्षक असे असतील. पण बाकीच्या शिक्षकांचं काय, प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. तर आपल्याला कसं म्हणजे आम्हाला सर्वांना काय वाटलं की आपण कशा पद्धतीने शिक्षणाधिकारी जे होते त्यांना असं वाटलं की आपण सर्वांना एकत्र घेऊन एकमेकांना मोटिवेट कसं करू, नवनवीन आयडिया कशा लोकांपर्यंत पोहोचवू, मुलांसाठी आपण काय करू शकतो. कारण जिल्हा परिषद आणि कसं होतं ना की जेव्हा लहान मुलांना सोनाराने कान टोचणं किती गरजेचं असतं ना तसं असतं, शिक्षकांनी कितीही सांगितलं तरी कधी कधी मुलं इग्नोर करतात, पण तिसऱ्या एक व्यक्ती सांगते म्हटल्यावर ते अगदी बरोबर आहे, म्हणजे अगदी काही वेगळं करायची गरज नसते. म्हणून मग जेव्हा बाहेरचा व्यक्ती आपल्याच मातीतून बाहेर पडलेला व्यक्ती जो ह्याच जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतलंय आणि या जगाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी काहीतरी एक चांगलं काहीतरी करतोय असं म्हटलं तर एक मुलांचे जे कवाड आहेत ते उघडे होतात, त्यांच्या कक्षा विचारांच्या कक्षा रुंदावतात आणि त्या रुंदावणं इतकं जास्त गरजेचं आहे ह्या क्षणी. कारण तुम्ही जेव्हा लहान मुलं असतात तर त्यांचा एक कक्षा फक्त मला असं वाटतं तालुका पुरती किंवा जिल्ह्यापुरती मर्यादित असते आणि त्यांच्या फ्रेंड सर्कल पुरती मर्यादित असते, पण त्यांना जेव्हा जग बघायला मिळतं तर तेव्हा त्यांचे विचारून दावून त्यांच्या कल्पनाशक्तीला अजून चालना मिळते आणि वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळ्या देशातलं वेगवेगळ्या प्रकारची जी शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण कोणते उपक्रम केले जातात पण ते किती म्हणजे सुटेबल कोणते उपक्रम आहेत आणि ते आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कशा पद्धतीने राबवू शकतो हा खरा त्या मागचा मानस होता की आपण एकमेकांना सगळ्यांना सोबत घेऊन एकमेकांना मोटिवेट करू. हे फक्त एकतर्फी नसून हे एक इट्स अ टीम एफर्ट, हा एक समूह आहे जो एकमेकांना धरून एकमेकांच्या सहाय्याने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं करून पुढे जातोय, जेणेकरून सगळा शेवटची तळमळ एकच आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मातीतल्या विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होईल आणि पुढे जाऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल, आपल्या शाळेंचा दर्जा कसा सुधारेल आणि शाळांमध्ये लोकसहभाग कसा वाढवता येईल ह्या दृष्टिकोनातनं खरं हा उपक्रम सुरू झालेला. आणि मला अतिशय अभिमान वाटतो आपल्या सगळ्या ग्लोबल नगरीतल्या शिक्षकांचा. 26 शाळांवरनं 2020 साली ह्या वर्षी आपल्याकडे 115 शाळा आहेत सर, आणि जे फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आपला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इंटरॅक्शन झाली ह्या सगळ्या शाळेंबरोबर ह्या सगळ्या चिमुरड्यांबरोबर, इट वॉज
अमेझिंग, म्हणजे अगदी भारावून टाकणारी अशी इंटरॅक्शन होती. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने, जे मुलं 2017 साली जी मुलं पुढे येऊन बोलायला अजिबात धजत नव्हती, जी अजिबात कॉन्फिडेंट नव्हती, त्यांना असं वाटायचं दुसऱ्या देशात बोलतोय म्हणजे बापरे, ओ माय गॉड, आता मला मी जर काही बोललो तर काय होईल, तीच मुलं पुढे येऊन अतिशय कॉन्फिडेंटली बोलायला लागली आहेत. नवनवीन शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबवत आहेत, इनोव्हेटिव्ह आयडियाज येत आहेत. हे काय येत आहे, कारण एकमेकांचा म्हणजे ते आयडियाज जनरेट इतक्या होत आहेत. आता आम्ही काय ग्लोबल नगरीचे लोक आम्ही आहोत एक फक्त कॅटलिस्ट आहोत, आणि ह्या वेगवेगळ्या सुरुवातीला आयडियाज एका बाजूने फ्लो होता, पण आता येऊन सगळी टीचर्स एवढे ऍक्टिव्ह झालेत आणि इतक्या अमेझिंग गोष्टी करतात की आम्हाला आता खरंच थक्क व्हायला होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ग्लोबल नगरीचा हा जो मॉडेल आहे, हा जर आपल्याला आपण सगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवू शकलो, आपल्या देशामध्ये राबवू शकलो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये राबवू शकलो ना, तर ह्याच्या इतकी नशिबाची, सुदैवाची बाब ही आपल्या सर्वांसाठी कुठलीच नसेल. कारण आपण आपल्या मातीपर्यंत, आपल्या मुलांपर्यंत पोहोचणार आहोत यातनं, अगदी बरोबर आहे, आणि पुढची पिढी घडवण्यासाठी उपयोग याचा नक्कीच करणार आहोत. खरंच शुभांगीताई, तुम्हाला खूप धन्यवाद दिले पाहिजे. तुमच्या तुम्ही शिकले, तुम्ही पुढे गेले, तुमच्या पाठीमागे ही पिढी शिकली पाहिजे आपल्या देशातली भारतीय संस्कृतीचं. खरं तुम्ही जे पालन केलंय, दुसऱ्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आपली संस्कृती जपली, या मागच्या पिढीला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांना मार्गदर्शन फार महत्वाचं असतं जीवनामध्ये, कारण ते मार्गदर्शन तुम्ही करतात. आता आम्ही शिकवतोय, परंतु आणखी काय पाहिजे. आता हा जो संवाद आहे, या संवादाचा उद्देशच तो, एका शिक्षकाला विद्यार्थ्याचा विकास करताना कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या सगळ्याचं ज्ञान आमचे विक्रम आडसूळ सर, एटीएम परिवार, जे शक्ती आणि सगळे एटीएम परिवार हे जे राबवतोय, खरं एक दिशादर्शक आहे. मला सुद्धा अभिमान वाटतोय का हे आमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते एटीएम परिवारामध्ये. रोज रोज एक तुमच्यासारखे नवीन संवादक येत आहेत, ते सांगतायत आणि विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलं पाहिजे. खरं आपली तुम्ही, तुम्हाला जास्त धन्यवाद दिले पाहिजे का तुम्ही, तुमचा एवढा मोठा व्याप सांभाळून तुम्ही हे ग्लोबल नगरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सगळ्या शाळांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स घेतात, त्यामुळे विद्यार्थ्याला आनंद होतोय. मॅडम खूप आनंद होतोय का, मी वर्गात बसल्या बसल्या कॅनडा बरोबर, कॅनडातलं त्यांच्या लोकांच्या बरोबर, त्यांच्याबरोबर मी बोललो. काहींना इथं म्हणजे माहिती सहलीला सुद्धा जाणं शक्य नसतं काही मुलांना, ते दुसऱ्या देशात संवाद साधतात, ते प्रश्न विचारतात, सगळं त्यांना फार आनंद मिळतो. तुम्ही जे सांगितलंय, खरंच विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, त्याला जगाची माहिती मिळाली पाहिजे. आणखी एका एक प्रश्न आला विक्रम दादा, आपण प्रत एक तो एक घेऊ या ठिकाणी. प्रश्न येतच राहतील, ठीक आहे ठीक आहे, एकच घेऊ आपण, कारण असं वाटतं बोलत राहावं, पण टाइम लिमिट आहे तुमचा, आम्ही टाइम घेतलाय, आम्हाला शिक्षकांना काही नाही, मला काय सांगत नाही सर, खरं आहे, पण शेवटी तुमचं एवढं बिझी शेड्यूल असतानाही तुम्ही आम्हाला वेळ दिलाय, ही साधी गोष्ट नाहीये. विद्यार्थी मोकरे सोमनाथ विचारतायत, विद्यार्थ्यामध्ये संशोधक वृत्ती निर्माण करण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत कोणते बदल होणे गरजेचे आहेत. खरं ते तुम्ही चर्चेमध्ये आलेले आहे, आपण एक थोडक्यामध्ये एक वाक्यामध्ये जरी त्या सांगितलं तरी चालेल, चर्चेमध्ये बी आलेला आहे कोणते बदल केलेले पाहिजे. आपण मुलांना उत्तरं देण्याऐवजी मुलांना प्रश्न विचारून तुम्ही तुमचे उत्तर शोधा, अगदी बरोबर, हे केलं पाहिजे. तर विक्रम दादा येत आहे, हा जाता जाता मी मॅडम तुमच्याबद्दल, विक्रम दादा एक दोन मिनिटं, फक्त दोनच मिनिटं मी बोलतोय, आता आपण त्यांचा वेळ घेतलाय, परत तुम्हीच बोलणार आहेत. मॅडम तुम्ही आज जे आम्हाला खरं मार्गदर्शन केलं याच्याविषयी मला बोलू वाटतं, तुमच्यामध्ये ती जिद्द दिसली आम्हाला, कल्पना चावला त्याच्यानं, हे जे असं म्हणजे चंद्र गेल्या तुमच्या बोलण्यातून असं इतकी जिद्द जाणवत होती, एक महिला असून सुद्धा. खरंच सावित्रीबाईंनी फार मोठं काम केलं, ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाईंनी आज तुम्ही खरं सावित्रीचे लेखी आहात. आज एवढ्या एका खेडेगावातून जाऊन त्या दुसऱ्या देशामध्ये एक तुमची प्रत्येक वाक्यामध्ये आम्हाला ती जिद्द दिसत होती. त्या याच्याबद्दल सांगाल मी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचं काय कधीही बांधता येईल, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, ही जिद्द आम्हाला तुमच्यामध्ये दिसली. धन्यवाद विक्रम दादा. ताई खरंच तुमच्यातील हा म्हणतात ना, इंग्रजीत म्हणतात ते काहीतरी, जमिनीवर पाय ठेवून चालणारा माणूस, ज्यावेळेस तुकाराम सर बोलत होते त्यावेळेस मी काही वेळा भावनिक पण झालेला मला दिसलात. आणि या खरंच ताई तुम्ही ज्या ही जी सावित्रीची लेख आहे ना, या सावित्रीच्या लेखीचा आम्हा सर्व भारतीयांना आम्हाला अभिमान आहे सर. सर काहीच नाहीये सर, आपण करत राहायचं, परमेश्वर आपल्याला. तुम्ही जे म्हणताय काहीच नाहीये, हेच खूप मोठं आहे की तुम्ही
सुरू केलेलं काम आहे, हे काम असंच तुमचं भरत राहो, फुलत राहो, तुमच्या हातून या देशातील गोरगरिबांच्या मुलाच्या शिक्षणाचा जो वसा आणि वारसा जो आहे आमच्या महामानवांनी जो चालू केलेला आहे तो तुमच्या माध्यमातून सुरू राहो. कारण आम्ही तर शिक्षक म्हणून, ॲज अ शिक्षक म्हणून आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही करतोच आहोत, परंतु ज्यावेळेस तुमच्यासारख्या अशा कर्तृत्ववान महामानवांची, कर्तृत्ववान माणसांची आमच्या पाठीवर शाबासकीची थाप आणि ज्यावेळेस आम्हाला सोबत मिळते, त्यावेळेस आमच्यासारखा सर्वसामान्य शिक्षक ही आणखीन ही चिखलातील पाय जो आहे कितीही रोवले तरी तो आणखीन रोवत चालत चालत पुढे जाऊन आपल्या समोरचे जे उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मी आज फिरतोय, संपूर्ण महाराष्ट्रातील आज शिक्षक जाणतोय आणि प्रत्येक जण हा ग्लोबल नगरीच्या माध्यमातून तुमच्या नावाला जाणतोय. जरी तुम्हाला माहित नसलं तरी तुमच्या नावाला तुम्हाला खूप फॉलोअर्स आहेत, हे एक लक्षात ठेवा. मी या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही जे काम करताय हे काम हे तुमच्या आईवडिलांचं जे आहे पुण्यही आहे, किंवा जे म्हणतात ना वडिलोपार्जित जे काय असतं ते काम. एक एक लक्षात कसं असतं की आपल्याकडे श्रीमंत लोक किंवा धन खूप असतं किंवा खूप काय असतं, परंतु ते दानच लागते कोणतीही गोष्ट दान करण्याची किंवा ती कोणतीही गोष्ट देण्याची, मग ते ज्ञान असू द्यात किंवा ते पैसा असू द्यात किंवा आणखीन काय असू द्यात. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की कौतुक तुम्ही प्रत्येकाचं करता आणि ताई आज कौतुक करणारे लोक खूप कमी झाले आहेत. आणि मी तर असं म्हणेल की कौतुक करण्यासाठी सुद्धा वाघाचं काळीज लागतं आणि ते वाघाचं काळीज तुमच्याकडे आहे. सत्य बोलतोय, कारण कौतुक करणारे सुद्धा आज असे आहेत की आमचा साधा एका केंद्राचा ग्रुप बघितला, आमच्या एखाद्या शिक्षकाने जर साधी एखादी शाळेतील नवोपक्रम टाकला किंवा काही टाकला तर त्याला साधा ठेंगा सुद्धा न दाखवणारे आमच्या केंद्रामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या राज्यामध्ये काही बांधव आहेत. परंतु तुम्ही कॅनडामध्ये बसून सुद्धा जर आमच्या एका शिक्षकानं साधं काय टाकलं त्याची वाहवा करता, ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणलं की तुमचं वाघाचं काळीज आहे. सर आपली शिक्षक खूप पोट तळकीनं आणि तळमळीनं कार्य करत आहे आणि सदोदित चालू आहे, अथक परिश्रम त्यांचे ते घेतात, नवनवीन गोष्टी राबवण्याचा प्रयत्न करतात, त्याचं खूप अभिमान आहे आम्हाला. ताई खूप वेळ खूप झालेला आहे, आपण असंच बोलत राहूया, संवाद साधत राहूया, संपर्कात राहूया. पुन्हा एकदा मी आपलं ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र म्हणजे ATM आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी आपले धन्यवाद देतो आणि उद्याचा अनाउंस जे आहे उद्या आपल्या दोन मिनिट मला आज खर तर एक मिनिट उद्याचं आपलं उद्याशी आपला संवाद साधण्यासाठी जगातील टॉप 50 सिरीज मधील आपल्याकडे आतापर्यंत 5-6 शिक्षक जगातील टॉप मधले, म्हणजे आपण साऊथ अरब कंट्री मधील असेल किंवा इतर देशातील आपण शिक्षकांशी संवाद साधलेला आहे. तर उद्या आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत कॅरोलिना बर्नल कोलंबिया येथून आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत आणि उद्याचा विषय आहे आपला टेक्नॉलॉजिकल क्रिएशन फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. आणि यामध्ये त्यांनी जगातील जे वर्की फाउंडेशन आहे या वर्की फाउंडेशनच्या जे काही 50 शिक्षक त्यांनी 7.5 कोटीचं काहीतरी जे प्राईज आहे त्या प्राईजसाठी निवडलेले आहेत त्यातील ह्या एक आहेत. उद्या आपला वेळ असणार आहे 6:00 तरी आपण सर्वजण उद्याच्या संवादासाठी तयार असाल. सर्व एकदा पुन्हा एकदा ATMians या ठिकाणी मी स्वागत करतो. तुकाराम सर काय एक मिनिटामध्ये बोलून कार्यक्रम संपूयात. मला तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानायचे, कारण सगळ्यात महत्वाचं ते आहे खरं ज्यांनी म्हणजे खूप हे वेळ दिला मला, पहिली संधी दिली ATM परिवाराने, विक्रम आडसूळ सर असतील, नारायण दादा असतील, ज्योतिताई असतील आमचे, मला खरं माझी खूपच पहिली मी म्हटलं मला ते जमेल का, परंतु जसं ग्लोबल नगरी परिवारातून चांगलं काम चाललं आहे तसंच ATM परिवारातून विद्यार्थ्यांच्या उद्देश एकच आहे फक्त विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. आणि मी शुभांगीताईला सर तुम्ही डिस्कनेक्ट झालेत, सरांना टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. ताई आहेत सर सरांना काहीतरी व्हिडिओ त्यांचा एक मिनिट सर तुमचा कव्हरेज प्रॉब्लेम काहीतरी. ताई पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद, आपण असे संपर्कात राहूयात. तुम्ही जे काम करताय त्याचा वसा आणि वारसा काही आमच्याकडे थोडंफार आमच्याकडेही लक्ष द्या की कारण महाराष्ट्रामध्ये खूप असे काही शिक्षक आहेत, आमचे काही मित्र आहेत, त्यांचाही आपण मिलाप घालून पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या ताकदीनं जेवढं काम असेल ते करत राहा, करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. ओके थँक्यू सर.